जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ। आज आम्ही सातारा येथे आमचे दम्मबंधू आदरणीय चंद्रकांतजी फडतरे सर यांच्या निवासस्थानी आहोत। कालपासून आम्ही इथे त्यांच्या भेटीला इथे आलेलो आहोत। प्रचंड आम्हाला इथे स्फूर्ती, बळ आणि ऊर्जा इथे आम्हाला मिळालेली आहे। माझ्यासोबत आहेत भारतीय महिला शाहिरा सीमाताई पाटील, या आता आपल्याशी बोलू इच्छित आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय भीम, जय भारत। खरं तर आज आणि काल आम्ही आलो आणि आमच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस आहे आणि खूप सरळ ज्ञान संपादन केले आम्ही कालपासून। आम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा सरांकडून कमीच आहे। शिवराय कुशांबू ब्रिगेडचे संस्थापक संचालक आमचे आदरणीय सर, ज्यांनी रिझर्व्ह बँकेमध्ये अनेक वर्ष आपली सेवा आणि ते कार्यरत होते, आणि त्यांच्याशी आज आमची कालपासून भेट झाली। आणि त्याचबरोबर या ठिकाणी कालही उपस्थित होते बहुजन संघटक संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय आमचे बंधू राहुलजी खांडेकर, आणि त्यांच्यासोबत ॲडव्होकेट कविता वामन मॅडम होत्या। आणि ह्या सगळ्या विचारमंथनातून कालपासून आम्ही इतकं काही घेऊन निघालो आहे आता मुंबईला, आणि आम्ही असं समजतो की आमच्यासोबत सदैव ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी आमची संपूर्ण कलावंतांची टीम आमच्यासोबत सदैव असते, आणि हे तर आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या कलाकारांना सांगत असतो। आणि आज या ठिकाणी येऊन आमचा आता परतीचा प्रवास सुरू होईल थोड्याच वेळात, आणि तत्पूर्वी निघण्यापूर्वी सरांकडून आम्हाला छानसं असं एक मार्गदर्शन मिळणार आहे, किंवा सर्व एक प्रेक्षकांना, ज्या प्रेक्षकांनी भरभरून आमच्यावरती प्रेम केलेलं आहे, आणि त्यांना एक काहीतरी सर सांगू इच्छित आहेत। सरांचं खूप आभार मानते की त्यांनी हा संपूर्ण वेळ आमच्यासाठी कालपासून दिलेला आहे। शिवाय आमच्या सुमन वहिनीसुद्धा आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी वेळ दिला आहे त्यांचा कालपासून। आणि या ठिकाणी आत्ता एक व्हिडिओग्राफी करतायत आमचे नृत्य दिग्दर्शक प्रमोद जाधव आणि वैभव पवार, आणि मी सरांना विनंती करते की सर आम्हाला तुमचं एक मोलाचं मार्गदर्शन या कलेबाबतीतलं तुम्ही द्यावं, आणि लोकांना निवेदन, आणि एक लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना एक छानसं एक निवेदन देत आहे सर, त्याबद्दल मी आदरणीय आमचे चंद्रकांत फडतरे सरांना मी विनंती करते। धन्यवाद। सर्वांना सप्रेम जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। आज कालपासून आमच्या घरी विथ द पीपलचे संचालक जॉलीदादा मोरे आणि भारतीय महिला शाहिरा सीमा पाटील ह्या आमच्या घरी आलेल्या आहेत, आणि आम्हाला खूप आनंद झाला त्यांच्याबरोबर त्यांनी जे काय अनुभवलं आहे विथ द पीपलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जे काय कार्यक्रम केले आणि ते आम्ही यूट्यूबवर सुद्धा पाहिले। आणि मला बहुजन जनतेला असं आवाहन करायचं आहे की आता आपल्याला माहितीच आहे कोरोना काळामध्ये अनेक कार्यक्रम आपण लाईव्ह घेऊ शकत नाही आणि त्यामुळं आपल्याला ऑनलाईन कार्यक्रम बघावे लागत आहेत, तर अनेक संस्था कार्यक्रम असे आयोजित करतायत, ऑनलाईन करतायत, तर त्या सर्व संस्थांना सुद्धा माझं नम्र निवेदन आहे की कलाकारांना जर आपल्याला ह्या अडचणीच्या कोरोना काळातल्या अडचणीमध्ये वाचवायचं असेल तर ऑनलाईन कार्यक्रम ठेवतानाच आता मानधन देणं गरजेचं आहे, आणि असं मानधन देऊन त्यांना खूप खूप सहकार्य करावं की जेणेकरून प्रेक्षकांना सुद्धा कोरोनाची झळ पोचणार नाही आणि कलाकारांना सुद्धा कोरोनाची झळ पोचणार नाही, कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये आज सुद्धा दोघांनाही रिस्क आहे, प्रेक्षकांनाही रिस्क आहे आणि कलाकारांनाही रिस्क आहे। एखादा कलाकार जाणं म्हणजे ते समाजाचं मोठं प्रचंड नुकसान आहे आणि हे नुकसान आपल्याला सगळ्यांना टाळायचं आहे, आणि मानवतावादी दृष्टिकोनातून, बुद्धाच्या मैत्री भावनेतून, बुद्धांच्या करुणा भावनेतून, बुद्धांच्या प्रेम भावनेतून आपण सगळ्यांनी आता ऑनलाईन कार्यक्रम ठेवतानाच सर्वांनी मानधन देण्याची गरज आहे आणि अशी सवय अंगवळणीच लावून घेणं गरजेचं आहे, तर आपल्या कलाकारांना सुद्धा सोन्याचे दिवस परत येतील आणि ह्या संकटावर आपण एकत्रितरित्या, म्हणजे कलाकार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रेक्षक वर्ग, संस्था, वेगवेगळ्या बहुजनवादी संस्था, बहुजन विचार मांडणाऱ्या संस्था, पुरोगामी संस्था यांनी म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून हा नवीन महाराष्ट्र, हा नवीन भारत देश घडवूया, आणि भारत देशाचं जे काय बाबासाहेबांना जे अभिप्रेत असलेलं स्वप्न आहे की बौद्धमय भारत हे कसं यशस्वी होईल यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितरित्या प्रयत्न करूया असं माझं सर्व महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, सर्व इवन जगभरातल्या, आज जगभरातून सुद्धा
संस्थांना मागणी येते ऑनलाईन कार्यक्रमाची, पण ऑनलाईन कार्यक्रम देताना किंवा विचारताना अगोदरच त्यांनी मानधनाचा पण त्यांनी विषय काढावा आणि तो त्यांना सांगावं की आम्ही एवढं एवढं मानधन देऊ, म्हणजे कलाकारांचे सुद्धा जीव टांगणीला लागणार नाहीत आणि त्यांना पण समाधान मिळेल आणि ते आणखीन उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतील आणि तो नॅचरली शेवटी आपल्या देशाचाच फायदा आहे. तर त्या दृष्टीने माझं नम्र निवेदन आहे, पुन्हा एकदा मी निवेदन करतोय की सगळ्यांनी ऑनलाईन कार्यक्रम ठेवताना इथून पुढे मानधन देऊनच कार्यक्रम ठेवावे अशी मी कळकळीची विनंती करतोय सर्व कलाकारांच्या वतीने. आणि आपण एकमेकांच्या उपयोगी पडून एक समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण करूया. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय. तुमच्यामुळे आलं सगळं. बिलकुल बिलकुल. खूप चांगला योग आहे, मी अतिशय म्हणजे आनंदी आहे. म्हणून मी त्यांना म्हणून तुम्ही चुकवू नका अजिबात, उद्या मी जेवलो अजिबात चुकवू नका उद्या. मी आता डायरेक्टली सकाळी सकाळी ऑफिसला सुट्टी टाकून दिली आहे. चांगलं केलं, चांगलं केलं. मला हे बोलले की म्हटलं ऑफिस मध्ये ऑनलाईन वर्क करू म्हटलं आपण, म्हणून नको राहू दे. आपण स्पेशल काही कामासाठी चाललो, सोडून द्यायचं म्हणजे माझ्यासमोर उभे राहिलेत ते माझ्यासमोर आणि वाटतंय प्रमोद भाई रात्री मी 2:30 ला झोपलो असेल, त्याने जेव्हा सांगितलं की सकाळी 6 वाजता मी आणि तुमची माझी जर अगोदर ओळख असते आणि मला ही जर स्क्रिप्ट पाठवली असती मी स्वतः स्पॉन्सर राहिलो असते या गाण्यासाठी. अशी कित्येक गाणी झाली असती, एकच नाही. कसं असतं की निमित्त लागतं, निमित्त झाले खूप चांगलं झालं, कदाचित हीच वेळ असावी. अजून पण असं एखादा गाणं मी स्पॉन्सर आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल, येस बिलकुल येस. फार आनंद होत आहे. म्हणजे ताई आहे, दादा आहे, पहिल्यांदा फारच. ऍक्च्युली दादानी कार्यक्रम पाहिला होता लाईव्ह, पण असं समोर येऊन भेट कधीच नाही, कधीच पुण्यामध्ये आपण भेटलोच नाही, कधीच नाही, कधीच नाही. आपण पण नाही हे गाणं तुम्ही गावा म्हणून असं हे जी चर्चा झाली ती कशी झाली, मग फोन वर झाली? त्यांचा फोन आला. अच्छा अच्छा. आणि असं असं आहे मी लिहिलेलं शाहू महाराजांचं गाणं, तर माझी इच्छा आहे की तुम्ही ते हे अगदी सत्यच आहे की एकतर शाहू महाराजांवर गाणीच नाही आणि जे आहे ते अगदी रिअल आहेत की कुठेतरी केलेला म्हणून असं आहे किंवा काय. बरं अमरनाथांनी कुठे गायलं असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणी कलाकार गातच असतील, पण ते आपल्यापर्यंत पोहोचले नाही, त्यामुळे आपण असं धरतो की गाणीच नाही. आणि मग ज्यांचे शब्द आले म्हणाले, म्हटलं आता शब्द आले म्हटलं चला आता ज्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये आपण फेरफार करणं मला नाही आवडत नाही, कारण मी पण गाणी लिहितो, मग काय हा स्वतःची शाणपणा करतो मी हे सगळं. जर माझ्या गाण्यात कुणी फेरफार केलं तर मलाही ते पटणार पटणार. मग मी यांना म्हटलं छान आहे गाणं, त्याची चाल वगैरे कुणी काय काय केलं असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये काय चाल असेल त्याची मीटरमध्ये, ज्या कारण लिहिताना आता मी सकाळी पण लिहिताना मी मीटरमध्येच लिहित होतो. सकाळी लिहिलं बरं यांच्यामुळे आलो गप्पा माझ्या गप्पा म्हणून लगेच लिहून टाकलं शाहू महाराज यांच्यासमोर लिहिलं ऐकवत होता. तर मग मी म्हटलं तुम्हाला जसं शक्य आहे तसं मला तो मीटर पाठवून द्या एक चाल. मग त्यांनी मला काही दोघं तिघांचे आवाज असल्या ते पाठवून दिलं मला. मग मी त्यांना विचारलं म्हटलं यार मी जिथे म्हटलं मी माझा मास्टर आहे,
तर म्हटलं मी इथे फेरफार करू का, तर ते म्हटले बिंदास्त करा तुम्ही. त्यांनी मला फ्रीडम दिल्यानंतर मग मी सुटलो. मग सुटल्यानंतर मग आम्ही जाऊन यांच्याच घरी मोबाईलवर अक्षरशः आम्ही तो तबलेवाला डोळकीवाला बोलवला. एक म्हणता म्हणता दोघे तिथे आले. मग तो आमचा सगळा गावा जाऊन बसलो आम्ही आणि एक मोबाईलवर गाणे केले सुरू केलं आणि पाठवले. तर तुमचं आवडलं. मग मी जागावपणा केला. म्हटलं तुम्हाला आवडलं असलं तरी म्हटलं मला ते कुठेतरी खटक खटकते घरगुती केलेलं. हा घरगुती केलेलं आणि तुम्हाला समाधान नव्हतं. नव्हतं नव्हतं त्याला खर्च करणार कोण काय करणार आणि हे सगळं ओळख काही नाही आहे. म्हणजे फक्त फोनची ओळख समोरासमोर भेटणं नाही काही नाही. हा बोला. मी म्हटलं आता झालं त्याचा जो दर्जा आहे तिथपर्यंत पोहोचेल स्टुडिओला केलं असं मी यांना सुचवलं. तर यांनी मला सहज विचारलं किती खर्च येऊ शकतो स्टुडिओला. आता मी तर प्रामाणिकपणाचा काय म्हणतात ना महामिळून प्रामाणिकपणा असू नका. आता समोर माणूस एखादा विचार घे ना आता मी सांग माझ्या मनातच सांगतो अरे देतो तर घे ना पण तरी नाही हो हे जिपेला काय सत्य नसच आहे. मी म्हटलं फार फार तर साडेतीन चार लाख हजार रुपये येईल अगदी फार फार म्हणजे छोटंच आपलं सांगितलं सांगतील काम पैसे खर्च कशाला करतील. बरोबर आहे. अर्ध काम झालेलं होतं माझं व्हिडिओ माझ्या हातात नाही होता त्यामुळे मी काय समजतो की कशाला करतील खर्च करून माझं म्हणणं करा असं काही नसणार. बरोबर आहे. माझ्या फील्ड मधला नाही माणूस हा. बरोबर. त्यांची फील्ड वेगळी आहे. हा जर हे फील्ड मध्ये असेल मी कमी आहे वगैरे तर मग मी बसलो असं चाकू घेऊन ते चाकूही नाही काहीच नाही. मग मला म्हटले की ठीक आहे मी पाठवतो पैसे 5,000 रुपये उद्याच पाठवतो कराच. अरे परवा जयंतीने उद्या बर आम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी आम्ही एका फंक्शन मध्ये अडकलो. त्यांना प्रॉमिस करून बसलो विजय करून म्हणून त्यांचा वाढदिवस आम्ही वरळीला जाणार होतो. बरोबर. मग त्या स्टुडिओच्या मालकाला विनवणी करून सांगितलं. तो मला म्हणतो की दादा उद्या स्टुडिओ खाली नाही. अरे म्हटलं तू उद्या दिवसभर नकोय मला तुझी रात्र दे. काय करतोस तू तुला मी झोपतो नको झोपूस. आणि तो कसं यांच्यासारखा शिष्यच आहे माझा. त्याला नाही म्हणता येईना त्याची अडचण झाली की मला कसं नाही म्हणायचं. आणि तो राहतो बदलापूरला स्टुडिओ कुठे मुलुंडला. म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो स्वारगेट ते कुठे समजा तळेगाव म्हणजे हेच समजा पुणे सातारा समजा इतकं ते अंतर. इतकं ते अंतर त्याच तुला यायच आहे तू पोच 11:30 पर्यंत 10 वाजता त्याला सांगितलं. 10 म्हटलं तर तो 11:30 पर्यंत पोहोचेल. आणि आम्ही म्हटलं की आम्ही तिथला कार्यक्रम म्हटून इथे पोहोचू. मग आम्ही तो तिघे जण प्रज्ञा त्यांची मिसेस कोरसवाला ढोलकीवाला ढोलकीवाला आम्ही रात्री 9:30 फोन केला काय करतोय ना दादा आता जेवलून झोपतोय ऊट पहिले ढोलकी घे. अरे आता माझ्या दादा मला आईला विचार तू का आता लहान आहे आईला विचार. अरे म्हटलं 28 वर्षाचा घोडा तो तर आईला विचारतोय ओट ते ढोलकी घ्या पोच तिथे. तो आला तरी आम्हाला 12:30 झाले. गेल्याबरोबर म्हटलं चल बाकीचं चर्चा नाही काही नाही करायला स्टार्ट करा. स्टार्ट केलं आम्ही. ते किती वाजले स्टार्ट करायला. 20 मिनिटात आम्ही स्टार्ट केला. टायमिंग किती झाले. 12:15 स्टार्ट झाला. आणि सकाळी 6:30 सगळं होते. म्हणजे त्याचा ऑडिओ बनवून कोरस हे करून त्याचे व्हिडिओ आम्ही असं म्हणतोय की चल एकदाच घे का नाही जरा असं अँगल घे एवढ्या चेहऱ्यावर दिसत का नाही.
आता ज्याने ते टिंगल केली आमच्या अँगलची घेऊन घेऊन कसं तरी घेतलं त्यांनी आणि आम्ही घरी गेलो आणि मग जो हार भेटला ते वाखणत म्हणजे ते शब्दच घेते आणि मग सकाळ पूर्ण सकाळ आणि मग ती रात्र पूर्ण आमचं रात्रभर झोपलंच नाहीये इतिहास त्यांनी सांगितला हा इतिहास तर मला माहित नव्हता पण ते गाणं पाहिलं ते हृदयाला भिडलं आणि माझं पण बारकाईने लक्ष होतं त्या गाण्यावर म्हणजे पूर्ण परत परत आम्ही बघत होतो ते गाणं कारण ते हृदयालाच भिडलं होतं त्याचं कारणच मुळात ज्या डेडिकेशनने ह्यांनी सगळ्यांनी काम केलं त्याच्यामुळे ते उतर सत्यामध्ये तेच आणि प्रामाणिक भावना सगळ्यांची ज्वाली दादांची सीमा पाटीलची यांची सगळ्यांची म्हणजे प्रामाणिक या दोन गायकांना जर आपण समजा एक हे करतो म्हटलं ऍक्च्युअल बुक करतो म्हटलं गाण्यासाठी एखादा प्रोड्युसर आहे तुम्हाला त्याची बोलणी आतमध्ये रूम आहे तर आज म्हणजे आपल्याला खूप पैसा लागला पण ज्या डेडिकेशनने दादांनी आणि ताईंनी केलं ना अप्रतिम आहे म्हणजे ही सामाजिक भावना आहे सामाजिक भावना आहे आणि सगळ्यांमुळे झालं आणि दोघांमुळे चांगलं गेलं पाहिजे म्हणजे सत्य समोर गेलं पाहिजे त्यासाठी पैशाची काही तडजोड नको आणि माझ्या मनात त्याला प्रश्न असा आला की नव्या महाजनसाला मी अगोदर सांगितलेलं आहे की मी अशा कलाकारांना मदत करतो मी तुम्हालाही करीन म्हणून स्वतःहून सांगितलं मी त्यांना आणि त्याला मला असं वाटलं की हे जर माझ्या अगोदर आले असते मी ह्यांना अगोदर सांगितलं असतो म्हणजे त्यांनाही सांगणार होतो तुम्हालाही हो म्हणणार होतो बरोबर असं आहे की मी एकाला कट करून दुसऱ्याला हे करणार नव्हतो तर त्यांनाही हो कारण तुम्हालाही हो कारण असं मला हे करायचं होतं बरोबर खूप नाही पण मी आता माझ्या गावच्या माणसाने एका फोन केला तेच आहे ना मला त्या रस्त्यालाच आहे ओके नावाचं ते इथे साताऱ्यात आहे ते मुख्याध्यापक आहेत वाईचे तेवढा कुठे आहे मध्ये आता या जुलैमध्ये रिटायरमेंट आहे मला वाटते मी कुठे आता म्हटलं मी आलो इथे तुम्ही होतात ना ऐकत होता म्हणजे ते चंद्रकांत फडके पडते आहे तो सांगतो की दादा ते शाहू महाराजांचं गाणं खूप सुंदर झालं की बघितलं ना अरे म्हटलं ते शाहू महाराजांनीच ते मला बोलवून घेतलं शाहू महाराजांनीच इथे मला बोलावून घेतलंय म्हणजे हे गाणं बघा कसं आहे ते योगायोग किती म्हणजे काय आहे मला माहिती नाही योगायोग नक्की बघा एवढी घडी भावना म्हणून मी तुम्हाला आता मी सांगतो चमत्कार नाही अंधश्रद्धा नाही चमत्कार नाही अंधश्रद्धा नाही काही नाही काही नाही पण सर पण याच गाण्यामुळे तुम्ही आम्ही भेटलो आम्हाला पुन्हा ऊर्जा मिळाली आम्ही ते पंढरीचं गाणं केलं तेही हिट गेलं आणि बघा कसं आहे ते आरक्षणाचा जनक ज्याला म्हणतो तर राज्यस्तरीय पहिली आरक्षण परिषद नांदेडला झाली तिथे आम्हाला पाचारण केलं आणि तिथे आम्ही गाणं झालं काय लोकांना किती आवडलं राहुलला त्याचं नाव पुन्हा पुन्हा मी तिथे आम्ही गाणं सांगितलं आंबेडकरांकडे गेलं त्या पण घेतलंय ना हो तिथला कलाकारांनी ते गाणे घेतलं आम्ही गाऊ का एका अटीवर कवीचं नाव घेतल्याशिवाय गाणं गायचं आम्ही सगळी गाणी कारण कवीला अंधारात ठेवलं जातो अशी गाणी गातात गायकांना पुरस्कार मिळतात कवीचे शब्द किती महत्वाचे किती सुंदर गाणं झालं ते आणि चाल वगैरे सगळी व्यवस्थित सगळं सुरू आणि आजचा हा सगळा योगा जुळून ज्यांनी आणला ते सत्कार मूर्ती आपले राहुल दादा कारण हा सुद्धा फार मोठा योगा योग आहे आपण सगळे एकत्र आलो ज्वाली दादाचं जे ऑर्गनायझिंग कमांडिंग आहे ना अप्रतिम आहे आणि मी त्यांना म्हंटल एकदम वेळा माणूस आहे एकदम म्हणजे काही करायचं ना मग बघणार नाही मोठ्याने पैसे किती दिले किंवा काय दिलं मग ते बघू काय होईल ते होईल म्हणजे ही जी भावना असते ना ही माणसाला बाकीच्यांपेक्षा वेगळी करते आणि म्हणून ज्वाली दादा आहे ना म्हणजे बाकीच्यांपेक्षा फार वेगळा आहे म्हणजे असं कालही आम्ही मंत्रालयात होतो त्या सणाचा प्रकार पूर्ण दिवस होतो आम्हाला त्या नांदेडवाल्यांनी मग ते सगळे तुमचे राज्य त्याचं चालू आहे का हा त्याचं तिकडे धंद्याला लागले ते
त्यांची गाडी लावली कांद्याकडे तर आम्हाला त्याच परिषदेमुळे तिथे बरेच मंत्रालयाचे अधिकारी होते आणि राज्यमंत्री संजय बनसोडे आले होते. नितीन राऊत यांनी ऑनलाईन ते परिषदेचं उद्घाटन केलं आणि ती गाडी झाली आपली झाली वेळे आम्हाला बोलावूनच घेतलं काल. आता इकडे पण यायचं आहे आणि मग आम्ही काल म्हणजे मी आतापर्यंत म्हणत होतो त्याची कमेंट्स मी आल्या पास काल पास केली. आतापर्यंत म्हणायचो की विठ्ठल मोहप असो किंवा अजून नंदेश असो किंवा अजून काय आनंद शिंदे आहेत किंवा बरेच कलाकार ना मुंबईत त्या पंधरा त्या मंत्रालयाच्या पायऱ्या शिजवतात आणि तेव्हा त्यांना काहीतरी मिळतं. आम्हाला आम्ही अंधारातला ज्यांनी मला बोलवलं भारत वारकरी म्हणून आहेत त्यांना मी रात्री बसमधून कमेंट पाठवली. कमेंट तुम्हाला वाचून दाखवली की म्हणजे या गाण्याने काय काय होऊ शकलं. बरोबर बरोबर जबरदस्त ते गाणं आवडलं. सौंदर्याचं पण गाणं आवडलं. सगळीकडे गेले ते नांदेड विदर्भ मराठवाड्यात सगळीकडे गेलं. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट तुमच्या सगळ्यांसाठी आनंद आहे म्हणजे ह्या गाण्याचं काय रिएक्शन आहे. कोणतरी मगाशी म्हणाले की हे गाणं मला वाटतं प्रमोदच म्हणाले की हे गाणं सकाळी लावल्यानंतर ते म्हणजे भक्ती गीतासारखं वाटतं. मी स्वतः सकाळी सकाळी पहिल्यांदा गाणं लावलं उठल्या उठल्या मी स्वतः बरं का मी स्वतः पहिल्यांदा उठल्या उठल्या गाणं लावलं असं प्रसन्न वातावरण आणि खूप प्रभावी मंत्रालयातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याला मी प्रतिक्रिया त्यांनी मला बोलवलं त्याला प्रतिक्रिया दिली आणि मला वाटतं मी व्हॉट्सअपवर पण लगेच पाठवला मेसेज खूप जबरदस्त आहे. काल त्यांना आम्ही अख्खा दिवस म्हणजे अख्खा दिवस जवळजवळ सकाळी आम्ही गेलेलो रात्री 8:15 तिथे आणि आम्हाला घरी जाऊन बॅग पॅक करायची होती जेवायचं होतं एकच मिनिट बॅग पॅक करायची आहे फ्रेश व्हायचं आहे निघायची तयारी करायची आहे आणि जेवायचं आहे आणि 12:30 आत मला चेंबूर मैत्री पार्कला पोहोचायचं आहे. मी राहतो ऐरोलीला या राहतो साकीना केला हे जायला चेंबूरला 3 दिशेला 3 आणि पुन्हा तिथे एकत्र यायचंय हे पण आमच्याबरोबर मंत्रालयामध्ये आणि 7:15 आम्हाला सोडायला तयार नाही. 7:15 आम्ही कशी तरी त्यांची रजा घेतली आम्हाला गाडी पकडायची आहे कमिटमेंट केलेलं आहे. मी त्या स्कूटीवर यांना घेऊन ते ट्रेनने आणि यांना सोडून म्हणजे यांना घरी सोडायचं परत मी बाहेर जायचं परत मी माझ्या घरी जायचं गेलो मिसेस म्हणते काय तुम्हाला जायचं अरे जायचं नाही तू पहिले ते हातात जेवण दे तिला डायरेक्शन करतोय ते बघ ते कपडे टाकतात आपण ते खाली पॅक नको काय खाली करू नको त्यात बरं वेळ आणि आम्ही 1 दिवस आधी बॅग बघा ते लग्नाचे गोडाडे घेऊन आले बसता तुमची रेगुलरची बॅग त्यांना मी असं रात्री पाठवलंय की आपल्याला भेटून खूप खूप उत्साह वाढला आणि आज हा आणि आज आजपर्यंत चाचपडत होतो अंधारात पण तुमच्यामुळे आणि सोनकांबळे सर यांच्यामुळे अंधारात प्रकाश मार्ग मिळाला सर खूप खूप धन्यवाद. आपण असंच शिवशाहू फुले आंबेडकर या विचारांचं महाराष्ट्रभर जागरण घालूया. आणि जसे आले गाडीतून उतरतात कोण आणि ते प्रथेप्रमाणे लोक होती बाबासाहेब उतरतात आणि एकदम घोषणाबाजी जी रेल्वे तिथे 4 मिनिटं थांबायची थांब्याप्रमाणे थांब्याप्रमाणे ती लोक अर्धा तास तिथे थांबतात मी नेहमी सीमाशी नेहमी डिस्कस करतो आणि या ज्या आहेत माझ्या त्यांचं परिवर्तन घडलं त्यांनी असंच गप्पा म्हणजे मी जर
ब्राह्मणांकडे पाहतो, मी जर मराठी समाजाकडे पाहतो तर मी माझ्याकडे पण पाहिलं पाहिजे, मी माझ्याकडे पाहिलं पाहिजे ना, मी माझ्याकडे खूप पाहतो माझ्याकडे. विदर्भामध्ये वगैरे कुठे गेलात तुम्ही? विदर्भामध्ये तर इतकं प्रसन्न वातावरण वाटतं या बौद्ध वस्तूत. बुद्धविहार असेल, रविवारी न चुकता सकाळी 6 वाजता लाऊडस्पीकरवर गाणी लागतात बुद्धाची, आणि लाऊडस्पीकर लागला की लोकांना कळतं की आज आपल्याला लवकर उठायचं आहे, आंघोळी करायची आहे, कपडे परिधान करायचे, सफेद वस्त्र आणि बुद्धविहारात जायचं न बोलवता जाता. आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे आम्हाला बुद्धविहार पाहिजेच, लकडी वगैरे सगळं मोठं बुद्धविहार बांधलं. 6 महिन्यानंतर कुत्र्यांनी बांधलं, येते माणूस कोणी नसतो आणि स्वतःच्या गावात, म्हणून ते मी गाणे टाकले. तुझ्या गावचं विहार तालुक्यात मोठं, नाव मोठं ना आणि लक्षण खोटं, एक ना एकमेकात जुनं खेकड्याचीही जात, घराघरात उतरणीला बसलाय देव, असं ते टाकलं मी बनवून पाहणार. हे सांगतो की आता खरं जातीवाद कोण करतो तर ब्राह्मणानंतर जर असेल तर फक्त बौद्ध समाज आहे, तो जातीवाद झाले. आता सीमा पाटील ह्या कलाकार आहेत म्हणून ठीक आहे, पण सीमा पाटील अजून प्रवास करणारे लोक आहेत ना आपल्या समाजात, काय गर्वाची आहे तिचं काम सांगा आम्हाला बुद्ध धर्म असं बोलतात. मी गुरुवारी सांगून येत होते त्यांना, सर आले हे काय मराठा येत का वाकडा, आणि आम्हाला सांगतो बुद्ध धर्म म्हणजे आम्ही फक्तच कागदावर बुद्ध आहोत, बौद्ध आहोत, अन्यथा आमची मेंटॅलिटी आमची मानसिकता हिंदुझमच आहे. हे वास्तव आहे, नाकारू शकणार नाही कारण जे वास्तव आहे ते वास्तव मान्य केलं पाहिजे. फक्त आम्ही ह्याचा डिफेन्स म्हणा किंवा ह्याला एक प्रतिउत्तर म्हणा, तुमच्या संघटनेचे नाव काय म्हणा, बौद्ध संघर्ष समिती आणि भारतीय संत संघ, भारतीय संत संघ. आणि तिथे तुम्ही म्हणजे काय काय म्हणू ना, तिथे संघटक म्हणून यांचं काम आहे बुद्धिझम पसरवणं, नाही चांगली गोष्ट की बाबा आढेवडे नाही घ्यायचे आणि तुम्ही तुमच्याकडून करत होता. आढेवडे आम्ही कधीच येत नव्हतो, तसंच तो शब्द प्रयोग पण चुकीचा आहे. आढेवडे कशासाठी म्हणजे तो कसा चुकीचा आहे आम्हाला तर कळलं, मला तर 75 सालीच कळलं, 1975 वर्ष झाली किती, पण जे आम्ही एकट्याने घेऊन काय उपयोग होत नाही आणि सामुदायिक रित्या घेणं गरजेचं आहे. आणि सीमाताई पाटीलांनी पण तेच सांगितलं, प्रॉब्लेम आमचा सांगतो आता, आमचा प्रॉब्लेम पण तुमच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्ही दोघं फोडून फोडून लोकांना सांगतोय, हनुमंत उपरे काकांचा पण तीच समस्या आहे, सीमाताईंची पण तीच समस्या आहे, मला वाटतं त्या अॅग्री होतील माझ्याशी. आणि माझी समस्या तीच आहे की डोक्यातच तो विषय जायना झालाय लोकांच्या, कितीही समजावून सांगा, कितीही बुद्धिवाद हे करा. आणि नंतर महान विचारवंत डॉक्टर आहा साळुंके सरांशी माझं बोलणं झालं, ह्या विषयावर चर्चा झाली, मी मुलाखत घेतली, त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की लोकांना ह्या मार्गावरनं परावृत्त करणं खूप खूप अवघड गोष्ट आहे. आणि ते आडवळण्यासाठी म्हणून त्यांनी शिवधर्म केला की डायरेक्ट बुद्ध धर्म स्वीकारणार नाही, म्हणून त्यांना ते म्हणतात ना एखाद्याला ते वजन झेपत नाही तर त्याला दुसरं हलकं काहीतरी वजन द्यावं, मी त्याच्यासाठी तो शिवधर्म आहे. मी सर आलं लक्षात, अल्टिमेट अल्टिमेट एम इज बुद्धिझम असं त्यांनी स्वतः साळुंके सरांनी सांगितलं. म्हणजे याला आढेवेडी म्हणता येत नाही आम्हाला, कारण आढेवेडी आम्ही कधी घेतलेच नाही. बाकीचे लोक असं आणि आणि दुसरी गोष्ट नाही नाही त्याच्यावर मला जरा स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. बरं का राहुलजी, त्याच्यावर मला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. आता काय झालं, आतापर्यंत आम्ही मराठा समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आता त्यांना सांगण्यात मी अपयशी झालो तर माझं पण अपयश आहे ना, म्हणून आम्ही आम्हाला अपयशी समजतोय.
आणि दुसरी गोष्ट काय, प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादा आहे. आता मी आलो 63 मध्ये, आता किती दिवस मी लोकांना समजावून सांगणार. आता माझी मी 1975 सालापासून लोकांना डायरेक्ट सांगतोय, आणि नंतर जेव्हा मी बघितलं माझ्या माझा समाज माझ्या मागे किती आहे, तर तो माझा समाज माझ्या मागे अजूनही नाहीये ठामपणे, हे मला वास्तव दिसलेलं आहे. तर मग मी काय म्हणालो, म्हणजे तुमच्याशी बोलण्याचा तो संदर्भ आहे की मी असं मला म्हणालो, मला मला माझ्या स्वतःच्या मनाशीच म्हणालो की मला आता थांबता येणार नाही, कारण माझं आयुष्य मला आता दिसतंय 63 नंतर किती वर्ष आहे. जर आज मी जर ठाम डायरेक्ट जर नाही बोललो तर तो विषय जाणारच नाही कधी, असं आहे ते. म्हणून मी आडेवेडे हा शब्द चुकीचा आहे, आडेवेडे कधी मी घेतले नाही. सीमाताईंनी आडेवेडे घेतले ना, कुणी आडेवेडे घेतले. नाही, तो विषय तुमच्यापर्यंत जावा हे कधी मी बोलतो. आणि दुसरी गोष्ट, इतिहासात जर बघितलं डोकावून, तर आता आम्हाला अपयशी म्हणून गेला, मला मला त्याच्यामध्ये पण मला स्वाभिमान आहे आणि अभिमान आहे मला अपयशी म्हणून घेण्यामध्ये. का ह्याच्यामध्ये साईजीराव गायकवाड अपयशी झालेले आहेत. अपयशी का, म्हणजे त्या अर्थाने मिळत नाही मी, ते यशस्वी आहे परंतु व्यवस्थेने त्यांना अपयशी केलेलं आहे. विठ्ठल रामजी शिंदेने अपयशी केलं, केवढी दिग्गज नाव, केळुस्कर गुरुजीने अपयशी केलं आणि केळुस्कर गुरुजीने यशस्वी कोणी केलं, बाबासाहेबांनी. बघा म्हणजे इथे बघा कसं इथे 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 चमत्कारच घडलेले आहे. आणि त्यांच्याकडे सोडायला भरपूर आहे. म्हणजे समाज म्हणजे कोणत्या पूर्वाश्रमीची महाराष्ट्र. अच्छा, तर मला असं म्हणायचंय की ह्याच्यामध्ये मला सांगायचा मुद्दा हा होता की बेसिकली ह्या ज्या अदर कास्ट आपण म्हणतो अगदी अस्पृश्यांपासूनच्या सगळ्या ह्यांना हे कुठेतरी सोशल स्टेटस त्यांचं वंच आहे, आणि नाही म्हटलं तरी गावांमध्ये आणि अजून ह्याच्यामध्ये ते एक स्थान त्यांना लढता येत नाही. म्हणजे जातीय अहंकार का जोपासला जातो तो या स्थानामुळे पण आहे की ते कसं सोडायचं आणि सुटलं तर मग माझं. आणि दुसरं अजून एक, आपल्याकडे सरसकट लव्ह मॅरेजेस होतात का? नाही होत. सरसकट बेघड काय आहे, मी माझ्या जातीतच बघणार आणि त्याच्यातही मी पोट जातीत जास्त, म्हणजे माझ्या माझ्या पोट जातीत पण बघत असत इतकं. म्हणजे आपण जात अंगवळणी पडलेली आहे तर ती अशीच निघणार नाहीच. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की हे जेवढं क्लिष्ट केलेले ना जातीचे गणित, तर ते तेवढ्याच क्लिष्टपणे निघण्याचं कसं चान्सेस असू शकतात? म्हणजे ही या समाजाने का सोडलं तर त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, त्यांना ऑप्शन्स आहे. हे एक पहिली. दुसरं असं मला म्हणायचं त्याच्यामध्ये की जात सोडण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा त्या जातीचा अहंकार, म्हणजे जात सोडणं इतकं सोपं नाही. जात सोडणं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणाल ना की लग्न ही अशी गोष्ट आहे किंवा लग्न ही अशी संस्था आहे की ते झालं नाही तर आयुष्यात काहीच केलं नाही, अशा टाईपचं एक आपल्याकडे हे टॅग आहे. टॅग आणि त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जातीच्या बाहेर पडता. म्हणजे आज एकाने कुणी पण तुम्ही आता बौद्ध धर्म स्वीकार, तुम्हाला कदाचित त्याचा अनुभव पण येत असेल, एकदम जातीच्या बाहेर फेकल्यासारखं, बहिष्कार टाकल्यासारखं हे येते. आता जर बौद्ध समाजासारखा एखादा अकोमोडेट जर तुम्हाला नाही करणार असेल, तो त्याच्या जाती ग्रस्तानी असेल कशाने असेल पण नाही केलं, तर तुम्ही एकदम एकटे पडाल. आणि मग ती जी एकटेची जी जाणीव आहे ती तुम्हाला घरवापसीकडे नेते. परत घरवापसीचे प्रोग्राम का होतात, त्याचं एक रिझन मला हे वाटतं की त्यामुळे तो जाऊ शकतो परत, कारण त्याला समाज ऍक्सेप्टन्स नाही. आणि मानवी ह्याचा जो बेसिक त्याची जी इसेन्शियल नीड्स मध्ये आपण नेहमी अन्न वस्त्र निवारा वगैरे बोलतो, पण त्याच्यापेक्षा माणसाने माणसाला ऍक्सेप्ट करणं ही त्याची सगळ्यात मोठी गरज आहे. तो काही झाला तरी तो सोशल प्राणी आहे, तो एकटा जाऊ शकणार नाही, त्याच्यामुळे त्याला समूहाने जगावं लागतं. म्हणून मी मगाशी जे बोलले ना की यायचं असेल तर समूहाने का यायचं, कारण मग त्याच्याबरोबर तो समूह चेंज होतो. तुम्ही तेवढं फक्त स्टँड जो असतो ना त्याला जो एक मानसिक आधार द्यावा लागतो तो देणं गरजेचं आहे, आणि बौद्ध समाजाने किमान तेवढं करण्याची गरज आहे. दुसरं सरांच्या बाबतीमध्ये की जातीवादाचं जे बोललं, तर
तुम्ही म्हणताय खरं नागपूरमध्ये, पण सगळ्यात जास्त जातीवाद हा विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सबकास्ट लेवलला सुद्धा ते बघितलं जात. कारण हा आरोग्य माझा अकोला आणि अमरावती आहे. अकोला वडिलांचं आहे, आईचं अमरावती आहे आणि आता पुण्यात आम्ही बरेच वर्ष झालं स्थायिक झालो. तर पुण्यात कोणत्या भागात? मी वडगाव श्रीनगर रोड. तर बेसिकली जातीची जी मानसिकता आहे ती इतक्या लवकर, जसं मी म्हटलं ना की क्लिष्ट आहे आणि ती इतकी अंगवळणी पडलेली आहे की तुम्हाला त्याच्यापासून निघणं, कारण ते लग्न तुमच्या डे टू डे लाईफशी जोडलंय ना, त्याच्यामुळे त्याच्यातनं निघणं जरा अवघड जातं. आणि ह्याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की तरी सुद्धा मी बुद्धिझमकडे मी पॉझिटिव्हली का बघते, कारण हा आरोप आत्ताच्या तुमच्या संघटनेचा किंवा कोणाचा असा नाही, हा डाव्यांनी सुद्धा लावलेला आरोप आहे, बाबासाहेबांपासून आलेला आरोप आहे की धर्मांतर केल्याने जात जाते का. मग माझं असं म्हणणं आहे धर्मांतर केल्याने, स्पेशली बुद्धिझममध्ये गेल्याने तुम्ही त्याच्यावर एक स्कोप मिळतो तुम्हाला बोलायचा. म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या घरच्यांनी किंवा जातीच्या व्यक्तींनी असं जरी आपण थोड्या वेळासाठी म्हटलं, त्यांनी जर तो जातीवाद पाळण्याचं ठरवलं जरी, तरी त्याला मी क्वेश्चनिंग करू शकते. हे क्वेश्चनिंग तुम्ही इतर धर्मामध्ये करू शकता का? हाच एक पॉझिटिव्ह किंवा हाच एक कळीचा मुद्दा आहे जो मला त्या धर्माबद्दल मला अट्रॅक्ट करतो. आणि नेमकी ही गोष्ट आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो ना, तेव्हा आमची एक पूर्ण बॅच होती, ज्या आता मी मला अशी नावं घेतली, संबोधी असेल, देशपांडे खोरे असतील, संघमित्रा खोरे, ती नाव नंतर बदललं, दीपाली होतं तिचं नाव आधी, बौद्ध नावांचे ते नंतर परत आम्हाला लागलं. मी ते अजून नाही केलं, मी कविता ॲज इट इज ठेवलं, म्हणलं मी सगळं चेंज करते माझं, तर मग मी कविता ॲज इट इज ठेवलं. पण ह्या गोष्टी आहेत की इथे मला स्कोप मिळतो, मला ते बोलता येतो, मला चॅलेंज करता येतो. हे मला चॅलेंज दुसऱ्या कुठल्याच धर्मात करता येत नाही. आणि कितीही तुम्ही कितीही मी नाव जरी ठेवले बुद्धिझमच्या व्यक्तीला, म्हणजे बौद्ध धर्म पूर्वाश्रमीचे जे लोक आहेत ज्यांनी स्वीकारला स्टार्टिंगला, ज्यांना मिळालं स्वीकारायला, त्याच्यामध्ये दोन गट आहेतच ना. एक जो आहे जो कट्टर बुद्धिस्ट प्रमाणे वागतो किंवा बोलतो त्याच्यावर की नाही असं वागलं पाहिजे, आणि एक असा समाज आहे जो पूर्ण अजूनही देवधर्म पाळणारा तो त्याच्यातनं अजून बाहेर निघालेला. तर मला असं वाटतं की इथे मला स्कोप मिळतो, इतर मध्ये मिळत नाही, त्यामुळे आपण हे पॉझिटिव्हली जास्त जास्त जाईल, कारण ह्याच्यातनं पण ते होण्याची शक्यता असते. म्हणजे असं आहे का की खोरे जेव्हा म्हणते विहारात येते आणि ती सांगते की अजूनही आपले लोक असे असे पाळतात, ते लोकांना माहीत नाही का? बहुधा नाही माहीत नाही का? आहे माहिती. पण तरी सुद्धा जेव्हा आम्ही असं म्हणजे एक विद्यापीठामध्ये विद्यार्थी असताना आम्ही हे केलं होतं, सेमिनार ठेवला होता धम्मसंगिनीला, कदाचित तुम्ही ओळखत असाल ना, धम्मसंगिनी रमा बोलत म्हणून तिचंच एक लेक्चर होतं मराठीच्या ह्याच्यावर. तर जे शब्द आहे बुद्धिझम स्वीकारल्यानंतर जे शब्द प्रयोज म्हणजे वापरले जातात डे टू डे लाईफमध्ये, जसं की कालकथित शब्द असेल, आयुष्यमान बोलण्यामध्ये, तर हे शब्द येणं सुद्धा, किंवा बायकांनी दळणावरचे जे गाणी आहेत ह्याची गाणी ओव्या आहे, तुमच्या बाळांच्या जन्माच्या बद्दलचे जे गाणी आहेत बदलले ना, ते फॉर्म्स बदलले, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतं ना. तर माझं म्हणणं आहे जसं आता तुम्ही सर म्हणत होता ना की मी ह्यांना नेलं, मी अपयशी झालो, आपण अपयशी का होतो? कारण आपण त्या फॉर्म्स मध्ये जातच नाही होत अजून. कल्चरल फॉर्म्स, त्यांच्या डे टू डे लाईफला रिलेट करणारे जे फॉर्म्स आहेत त्याला आपण नाही घेऊन जातो. आपण काय घेऊन जातो? तो इंटेलेक्च्युअल तो चांगला म्हणतो त्याला ये भाषण कर. हे फॉर्म्स आंबेडकर चळवळीने वापरलेले आहेत, आता हे जुने झालेत असं मला वाटतं. म्हणजे टू सम एक्सटेंट जिथे त्यांचं खरंच गरजेचं आहे, जो सो कॉल्ड स्वतःला इंटेलेक्च्युअल म्हणतो, तिथे तुम्ही त्यांना न्या, त्यांना तिथे भाषण करायला लावा. पण हे जे आहे ज्याला आपण ले मॅन म्हणू किंवा जो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून अडकलेला आहे, त्याला तुम्हाला त्या फॉर्म मध्येच न्यावं लागेल. म्हणजे मी नितीनशी जेव्हा बोलले ना, नितीन आपला सावंत, त्याच्याशी बोलताना मी हेच बोलले होते की हबब महाराज आहात तुम्ही, ह्याच्यातनं मांडताय ना, तर मग मांडा ही लाईल आणि बोला ह्याच्यावर तिथे. कारण हा आपले हे कोण रे गाडगे महाराज वगैरे, ह्यांचा जास्त प्रभाव पडतो ना त्यांच्यावर, मग तुम्हाला तिथे इंटेलेक्च्युअल नेऊन नाही ना चालणार. आणि आपण इंटेलेक्च्युअल म्हणजे फक्त डिग्री होल्डर्सला इंटेलेक्च्युअल असं म्हणून पण चालणार नाही, ते पण आपल्याला थोडेसे चेंजेस करायला लागतील की ते तसं नसतं. शाळेचे म्हणजे शाळेत जे शिक्षण किंवा डिग्री मिळते त्याच्यापेक्षा
जीवनातल्या अनुभवाचे जे डिग्री आहे अगदी ती नाही मिळणार तुम्हाला कुठेच. आणि दुसरं एक मला काय सांगायचं होतं राहुलजी, की पुरोगामी चळवळीमध्ये आपल्या अगोदर त्यांनी काम केले बरं का सीमाताई, की भाऊराव पाटलांनी जेव्हा शिक्षणाचा मार्ग चोकाळला आणि रे शिक्षण संस्था काढली, शाळा काढल्या, मुलं येत होती अक्षरशः उचलून न्यायचे आणि गावात फिरायला लागले, अक्का तुझा मुलगा दे ताई आणि मग त्याला त्यांना किती वेदना झाल्या असतील. बरोबर, ही संस्था उभी करायची, शाळा उभी करायची, त्या शिक्षकांचं पेमेंट पण करायचं आणि स्वयं मुलांना पण गोळा करायचं, हे करायचं आणि त्यांचेच वारसदार आजचे तुम्ही साहेब भडतरे साहेब तुमच्या शाळेत घ्या, आमच्या मुलीला मुलाला 1,00,000 रुपये देणगी देतो. तोच समाज इतका बदलला, मग त्या अँगलने पण मी बघतोय आणि त्या अँगलने संस्थात्मक पातळीवर आपल्याला काम करायचं आहे की जी संस्था आपल्यानंतर ती कायम राहणार आणि लोकांना त्यावेळेला स्वीकारणार आणि त्याला मग ते काय म्हणतील माहितीये का, म्हणजे आपले जे कोण वारसदार असतील आपले सगळ्यांचे, त्यावेळेला ते म्हणतील की आम्हाला स्वतःला बुद्ध धम्माची द्या, आम्ही काहीतरी तुम्हाला देणगी देऊ, आम्हाला सगळी माहिती द्या, आम्हाला स्वीकारायची आहे ताबडतोब. जसे आता शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी देणगी द्यायला लागले ना, तसं तो काळ पण येणार आहे, तर त्या अँगल मधून पण मी विचार करतो. आणि मग एकदा का आपला मॉब वाढला, जसं आता आपण इथे आता एकत्र आलो, आपण किती आनंदाने एकमेकांना भेटतोय बोलतोय आणि पहिल्याच मीटिंगमध्ये इतका आनंद इतका हे आणि मी बघतोय ज्वाली दादांचंही की इतकी सुंदर मीटिंग माझ्या मराठा समाजामध्ये पण झाली नाही, एवढी सुंदर मीटिंग आज होते आणि आपण सगळे त्याला कारणीभूत आहात आणि सहाय्यकारी आहात तुम्ही सगळे सगळे ए टू झेड अगदी ते बसले त्यांना त्यांचं नाव मी विसरलो, काय म्हणतात मिलिंद त्यांचं पण त्यांच्याबद्दल पण जी माहिती तुम्ही सांगितली की त्यांचं सगळं काम टाकून जे आले बघा ना केवढा अभिमान वाटतो आणि हे आपल्या चवीतच घडून येतं आणि हे जेव्हा बाहेरच्या लोकांच्या मध्ये जे बाहेर दुरून बघतायत काय चाललंय ते त्यांच्या लक्षात येईल की काय स्वर्ग बिर्ग काय म्हणतात ना, हे हा स्वर्ग आहे, आजचा दिवस गेला स्वर्गात लावला एक दिवस गेला आणि जेव्हा त्यांना ते कळेल तेव्हा ते म्हणतील ना आम्हाला घ्या तुमच्यामध्ये, पुढच्या पिढीचं सांगतोय मी आम्हाला कसंही करून घ्या, आम्ही काही द्यायला तयार आहे तुम्हाला, देणगी देतो हे देतो. तुम्ही जे बोललात ना हे देणगी देऊन आम्हाला स्वीकारायचं हे सुरू आहे, फक्त त्याचा फॉर्म आहे गोयंका बोलली, पण तो फॉर्म आहे ना तो नाही तो ग्लोबल व्हायला पण वेळ लागणार नाही. हळूहळू ह्या प्रोसेस कशा आहे की तुझं मग स्वीकारलं, कुणी स्वीकारलं त्यांनी स्वीकारलं त्या लोकांनी आचरणात मारवाड्यांनी बामणांनी आचरणामध्ये गुरुजन्म स्वीकारला ते सगळं ते धम्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. बरोबर, फक्त त्यांची लबारी सोडली बाकी सगळं धम्माप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. हा म्हणजे मांस न खाणे, हे न खाणे, ते न खाणे, अगदी नम्रपणे वागणे हे जे बोलतात आणि ते फक्त काय करणार लबारी असल्यामुळे ते धम्माला पूर्णपणे जाऊ शकत नाही, तर हे जे आहे हे सुरू झालंय पण ते गोयंका गुरुजीचं रूप आहे, पण ते ज्यावेळेस लोकलाइज रूप करू ना आपण त्याच त्यावेळेस ते यशस्वी आहे. लोकलाइज म्हणजे आता समजा साताऱ्यामध्ये आपण केंद्र उभारलं असं तुम्ही म्हणताय, या विपश्यना करा जनरल माणसाद्वारे बुद्धाने तुम्हाला विपश्यना दिली, तुम्ही सोडून दुसरे करताय, दुसरे करताय बुद्धाने तुम्हाला धम्म शिकायला सांगितलं, तुम्ही सोडून दुसरे शिकताय, मग ते आपोआप ती एक घटना होत राहील, ते केलं पाहिजे, होत राहील संस्थात्मक पातळीवर ते करणं आवश्यक आहे. बरोबर, मॅडम सांगितलं की आजही बौद्ध धर्माच्या एक 18 विषय पुढे गेलेला आहे आणि त्याच्यावर म्हणलेलं गाणं मला मी लिहिलेलं आठवतं मला 17/7/21 मी चलगसखे पुंडलीला या गाण्याच्या शूटिंगला आलो होतो वाईमध्ये आणि मी सकाळी 6 वाजता मला झोप लागे ना काहीतरी डोक्यात आलं ते भूत आल्यासारखं आणि मग ती वही कुठे मग ह्यांच्या बॅगमधून वही काढली पेन काढला आता हाताखाली काही धरलं नाही त्या झोपण्यात तिकडे तिथे जाऊन बसलो आणि त्यांच्या पाठीवर येत बसलो काय ते गाणे मी ऐकवतो बौद्ध धम्मातल्या जे आहेत फक्त सर्टिफिकेटवर आहेत बाकी सगळं तसंच आहे त्यांच्यासाठी चाल वगैरे लावलेली नाही आहे पण शब्द सांग पंचशिलेचे पंच पक्वान्न मला पचेना
33 कोटीच्या उकिरड्या विनाचा महिना. अपेक्षांच्या तुळवडीत बोंबलतो रात्रंदिन. अपेक्षांच्या धुळवडीत बोंबलतो रात्रंदिन. मनगटच नसे मला, मनगटच नसे मला, कसे पंचशिले रंगेन. रंगेल म्हणू भावाचा मी, रंगेल म्हणू भावाचा मी, पंचशिलेचे सुंदर रंग रुचे ना. 33 कोटीच्या उकिडा विना जमे. मानव जातीचा असून मी जातच कळेना. मानव जातीचा असून मी जातच कळेना. जातीच्या जात्यात जात्यातच भरवलो, जातीच्या जात्यातच भरवलो, जाता जात जाईल. जातीचं जातीचं प्रतीक मस्तकी, जातीचं प्रतीक प्रतीक मस्तकी, मानवतेची अविट गोडी उमजेना. 33 कोटीचा उकिडा विना. संगत मला त्यांचीच आणि रंगतही त्यांचीच. संगत मला त्यांचीच, रंगतही त्यांचीच. हरवलो मी स्वतःला, माझं स्वतःचं अस्तित्व मला माहितीच नाहीये, म्हणून तिकडे आहे ना मी. संगत मला त्यांचीच, रंगतही त्यांचीच. हरवलो मी स्वतःला, फक्त मस्तीच मस्ती. काय घेणे देणे नाही. संगत मला त्यांची, रंगतही त्यांचीच. हरविलो मी स्वतःला, फक्त मस्तीच मस्ती. मस्तावलेल्या मनाला, मस्तावलेल्या या मनाला अमृतवाणी हुकली. मस्तावलेल्या मनाला अमृतवाणी हुकली. अमृतवाणी, अमृतवाणीच बुद्धवाणी. सांगे ज्वाली पण समजेना. एकदम फक्त हे सगळं करताना ना मला असं वाटतं की दोन हात करत मी हे गाण्याच्या बद्दल नाही बोलत इन जनरल म्हणजे आहे. आम्ही ते बऱ्याचदा करतो जे अजूनही देव पाळतात, मग आम्ही त्यांना बौद्ध म्हणून डिक्लेअरच नाही करायचं. तुम्ही अजूनही हिंदू महार आहात, होता आहात, कारण तुम्ही जर बौद्ध असता तर मग बौद्धाप्रमाणे वागला असता. तुम्ही ते वागत नाही म्हणून आम्ही परत त्यांना टेस्ट टाईम देतो. त्याच दिवसाचं म्हणजे त्याच्या आदल्या दिवसाचं हे गाणे लिहिल्याच्या आदल्या दिवसाचा एक प्रसंग सांगतो. मी शूटिंगसाठी आलो वाईला, माझ्या गाडी आलो, मला इकडे सांगितलं की गाडी देते, आमच्याकडे पैसे नाही आहेत. त्यांनी 2,500 रुपये पाठवले होते, त्याच्या बेरिंग करून निघाले, त्यातले 1,500 रुपये गेले. 2,500 येते, 2,500 रुपये राहिले, 500 रुपये दिशा. आणि कुठे आलोय वाईच्या कवठ्यामध्ये गावाला, मुंबई सोडून 500 रुपयात काय करायचं काय माहिती नाही. असंच आमचे फोन गेले एकाला, मग त्यांनी 1,000 रुपये पाठवले, 1,500 झाले. पण त्या कवठ्यातला मी प्रसंग सांगतो, तर हे तेच परिस्थितीने सांगतात. आम्ही आंघोळी वगैरे झाली, मग काही लोक आले, अरे ती बाई वागली, आणि तिचं आता पीठ निघाले आपल्याच वस्तीमध्ये. आता मला टेन्शन आलं, आता त्या प्रेताला मी जाऊ, सामाजिक बांधिलकी म्हणून मला जाणं गरजेचं आहे. तर मी गावावर मुंबईहून गावाला पाहिलं आता आलं आणि लगेच जायचं. तर मी जर गेलो तर दीड 2 तास माझी अडेलेली जाते. मग यांना मी शूटिंग लांबले, माझं शूटिंग तर लांबलं पडेल. मग मी पहिला प्राधान्य मी माझ्या कर्तव्याला दिलं की ज्याच्यासाठी मी आलो त्याला मला जायला पाहिजे. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना सांग बाबा मी येऊ शकत नाही, आता गाडी नाही आहे. ज्यांनी जायची गाडी तरी माघार घेतली की नाही माझी गाडी कुठेतरी चालली वगैरे वगैरे. आता करू काय, माझ्या गावापासून मला वाईला जायचं 10 किलोमीटर, मी जायचं कसं, बस तर बंद आहेत ज्या तालुक्यातल्या बस चालू टाळायला, बसही जाऊ शकत, चालतही जाऊन जवळ ज्याला कसं चालत घेऊन जायचं, कसं करायला, काय झाला गोंधळ होता. म्हणून टेन्शनमध्ये मी ते प्रयत्न सोडलं, मी माझ्या ह्याच्यात राहिलो, काय करू काय करू, सगळं सूत्र हायला लागलं, कोणाला हे करू कोणाला फोन करू कसं करू. आता हे सांग, बाकी स्टोरी तुम्हाला माहिती आपण कसं केलं काय केलं तुम्हीच सांगाय. तो प्रसंग सांगतो की जी व्यक्ती प्रेतावणार ही व्यक्ती सांगत होती म्हणे,
काय आपल्या लोकांना अंतर आहे का इकडची भाषा काय रे काय झालं आल्या का ते बाई मी आधीची भाऊ जर ते जाऊ उगवून आली ती प्रेताला तिच्या लेखानी जशी बुद्धवंदना झालेली झाली मी त्या बाईला फटाफट प्रेतात मारली त्याच्या आईला विचून केल्या का काय त्यांचं अंतर्गत असेल प्रेतात मारली बाईला पुरुषाने मला म्हणतो हो बोल नका एक बघतोय का आणि म्हणजे मी जर असतो ना तर मी त्याला सांगितलं असता तर उचलून तुझ्या आईचं प्रतून तू एकटं झालं तुमचे अंतर्गत काय असतील त्या विषयाला अंतर्गत ठेवा सार्वजनिक समाजामधला विषय आणि तू सामाजिक समाजामध्ये चवाट्यावर तू एका स्त्रीला कसं हात लावू शकतोस तू चुलता असेल कोणी पुतणे असेल काही असेल म्हणलं हा एका स्त्रीवर केलेला अन्याय आहे त्यामुळे अशा प्रकारे जायलाच नाही पाहिजे होतं आणि जे कोणी गेले ते नालायक आहे नाही जायला पाहिजे मी जर असं तर नसतोय गेलो एका स्त्रीचा अपमान नाही का तू रस्त्यात तुम्ही मला वाटतं 11:30 वेळ आहे सकाळची लोक येत आहेत जातात बघताय घरात ठीक आहे काय झालं म्हणजे तुम्ही आज कुठे येतो तुमचं काय आम्ही बघायचं इतर लोकांना मी मगाशी तेच म्हणलं ना की जोपर्यंत आदर्श दिसत नाही तोपर्यंत लोक अट्रॅक्ट होणार नाही स्त्रीचा अपमान करतो आपण एका स्त्रीला असं म्हणायचं की नाही मी तर तुम्हाला मी लग्नाच्या गोष्टी आहेत लग्नाच्या लग्नाच्या विषयाला नवरा येतो जो मुलगा असतो तो बघायला त्याच्याबरोबर माझी गोष्ट सांगतो माझ्या मुलीचं लग्न दुसऱ्या 2 नंबरचं तिचं पहिलं ठरलं आई वगैरे होती त्याला मी बदलापूरला राहायला आहे तुम्ही जशी बसलं तसंच आणि हे दोघे बसले असेच माझी आई आणि मी तिथे बसलोय मी हाफ पॅन्ट होतो तुमच्यामुळे फुल पॅन्ट घातली तर मी हाफ पॅन्ट वर बसलो होतो टी शर्ट घालून आणि तो मुलगा वगैरे बसले मुलगी अशी बसवले आणि हा माझा मी बघतोय हा प्रकार सगळा लहानपणापासून बघत आलो होतो आता ते मला जाणून बोलत होतो मला स्वतःच्या माझ्या जबाबदारीत टाकलं होतं सगळं तिला विचारलं मुलीला तुला मुलगा पसंत आहे का आता ती मुलगी जी काय ते तुमच्या रूढीप्रमाणे परंपरेप्रमाणे खाली मन घालून ते काय असू दे खरं तर तिने वर मन करून म्हणायला पाहिजे होतं पण ते नाही ना तसलं पण परत आम्ही शिकवलं नाही दोषी आम्हीच आहोत तिने खाली मन घालून असं केलं नंदी बैलासारखं मग तिला विचारलं हां सॉरी त्याला विचारलं हां तर मी नाही मला पहिलं आता तो एरियामध्ये इंजिनियर आहे मुलगा तिथेच असल्या गावचा असले मूळ गाव आहे परंतु नाही मला प्रश्न पहिला असा आहे की मुलीचे वडील कुठे आहेत मी तिथे बसलोय अवतरा असा 2006 ची गोष्ट आहे 2006 तिथे बसलोय तर माझी आई अशी बसली होती आता तिची गोष्ट आहे हा कडे बसलाय साकार ना मग आता त्याचा पुढचा प्रश्न मग त्यांना विचारा ना मी त्यांना पसंत आहे का तर मी त्याचा पुढचा माझ्याशी लग्न करत असेल तर बाबा लय पसंत आहे काही मुंडे करायचं बाहेर काय बोलणार लग्न कोणाशी करायचं हिच्याशी मला काय विचारतो मला काय विचारतोय तर हे हा जो प्रकार आहे मग मी सर मी नेहमी की जेव्हा मी यांच्याही मुलांना सांगतो कारण पसंत करून मुली शोधून म्हणजे काय वाटतं मला माहिती आहे का मला माझ्या स्वतःच्या फिलिंग आहे तुम्हाला माहिती नाही मला मला तू कोणाची निंदा करत नाही आहे काही नाही पण जसं आम्ही जातो की नाही बाजारात चिकनच्या ह्याच्यात ना हो मुलगी दिखाव नाही हो नाही हो ब्लॅकची पिशे ना व्हाईट वाली हो तो तुरा आहे हो मुलगी दिखाव तसं आहे लग्न ठरवून करणं म्हणजे मुली शोधाशोध म्हणजे ते चिकनच आहे हो पहिलं पाणी पाजलं नंतर कापा कापतायच काय आहे इव्हन त्याच्या पलीकडे जाऊन मी पहिल्यांदा ऍक्च्युली मॅरेज ब्युरोचा एक सभागृहामध्ये असलेला कार्यक्रम बघितला होता. आता
आता जसं तुम्ही म्हणताय बैठकी ह्याच्यामध्ये बघताना ती मुलगी चालते कशी म्हणून ते बोलण्याचं विचारायचं. पण मी पहिल्यांदा त्या सभागृहामध्ये त्यांचं ऍक्च्युली काय म्हणू आपण इंट्रोडक्शन असते हे होतं इनॉग्रेशन होतं मला वाटतं वेबसाईट आणि त्याचं सगळ्याचं तर त्यांनी कार्यक्रम पण त्याच्यातच ठेवलेला होता. म्हणून मी बघायला गेले होते कारण माझ्या भावाने त्याची वेबसाईट बनवून दिली होती मला बॅक साईडने एंट्री होतीच. तर तिथे लिटरली हे सभागृहाचे बसायच्या सीट्स जिथे आहेत तिथून ती मुलगी येणार बर ती तिथून जाणार ती स्टेजवर मग तिने तिचं तिचं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे मॉडर्न फॉर्म ऑफ हाऊ यू आर तुम्ही चालताय कसं बोलताय कसं ह्याचा हा वेगळा फॉर्म आहे ना. मला ते खूप हे झालं की म्हणलं हे दुसरं तिसरं वेगळं आपण येतो तिथे त्याचं इंट्रोडक्शन तो देतो. पण एकूण एकच झालं ना की एनी हाऊ यू आर गोइंग टू सी की मला एक सांगा ठरवलेलं लग्न लग्न म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं एक्सेप्ट हिंदू कारण ते हिंदू स्वतः म्हणत नाहीत ते कॉन्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डिवोर्सला सगळ्यात मोठा विरोध होता जेव्हा हिंदू कुर्मी आलं होतं ना त्या डिवोर्सला विरोध असण्याचं कारण केवढे कारण ते कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट असेल तर तुम्हाला ब्रेक करता येतो. लग्न हे सॅक्रेड आहे काहीतरी पवित्र बंधन आहे ते तोडणार कसं असा सगळा तो प्रकार. मला सांगा की 5 मिनिटं तुम्ही भेटला तुला आम्ही काय करतो की मुलीला फार मोठं घर पाहायचं आता सरांचाच मुलगा आहे आमच्या पण काही 8 दिवसापूर्वी झाल्या पुण्या तुमची मुलगी वगैरे हे पण सांगतो आहे बाबा मुली मुलगी पण मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे तुला पाकिस्तानचा कर कुठला आहे तर तुझ्या मर्जीने कर मी तुला काय स्थळ वगैरे बघणार नाही. मला ते नाही शोधायचं आहे ते कुठे कुठे शोधायचं मी काय शोधायचं आता तुला नाही पसंत पडलं तू उद्या माझ्या नावाने खडी फोडणार नाही नाही त्यापेक्षा तू तुझ्या पायावर उभी राहा तू स्वतः चॉईस कर आणि तुला जमेल तसं कर तू पुन्हा मग सासू आणि पण मुली पण सासऱ्याचा हा त्रास सासूचा म्हणजे आमचे काही गोड संबंध आहे तर तुझा आणखी त्रास व्हायचा मध्ये आम्ही दूर व्हायचो त्यापेक्षा न केलेलं बरं. मला जर आम्ही आता भेटलोय ते काय एका क्षणापुरते नाही भेटलो आम्ही आम्हाला पुढे काय आणि आम्हाला आमचा उद्देश पुढचा आहे यात लग्न लग्न कशाला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा ही हे जे आहे 5 मिनिटाची भेट आता मॅडमचं लग्न झालं त्यांचं उदाहरण घ्या मला यांनी अनेक वेळा सांगितलेलं ते उदाहरण मुलगा नाही तर मुलाच्या वडिलांचं 4-5 दुकान आहे मुंबईमध्ये पूर्ण येतो लोक कराडचे गावचे लोक मुंबईतलं स्थळ मुंबई दिसली कराडचे ना बिचारे ग्रामीण भागातले आई आई वडील प्रगल्भ होते वडील प्रोफेसर होते नातेवाईक तसेच मुंबई दुकान दुकानात बसले बाहेर येऊन 5 मिनिटाची बोल तो मुलगा पाहिला 12वी पास झाली आज दुसऱ्या दिवशी पण पास पण नाही 12वीची परीक्षा दिली लगेच उभेच राहिल्या मोंडोळा बांधून हा सासऱ्याने सांगितलं की इथं शिक्षण आम्ही करू काळजी करू नका ते शिक्षण कुठे केलं मिरच्या सुटायला आहे बसायला कशाला शिक्षण तिथे आहे इथं पुस्तकं सगळी अशी गाळायची डंक येतो सत्यानाश झाला काय केलं तुम्ही बर मुंबई प्रमोद सर आता आहे आत्ताची ही क्लिपच पूर्ण करतो या क्लिप मधला एक माझा किस्सा सांगतो की काय म्हटलं आता माहितीये का मुलगी कशाला पाहिजे घरात मोल करीन म्हणून आता मुंबई मुंबईचं स्थळ
मॅडमचा ॲड्रेस काय आता त्यांच्या भाषेत बघा. साकी नागा आणि पुढे कचरा डब्बा. ते गल्लीत जाताना थोडस कचऱ्याचं हे आहे म्हणजे ती गल्ली तो वस्ती जी आहे ना ती सगळी इंडस्ट्रियल एरिया आहे असं असं आणि मुस्लिम वस्ती आहे जास्त आणि एखादं कसं म्हणजे झोपडपट्टीच आहे. सोसायटी खूप सुंदर आहे आमची. सोसायटी मस्त आहे. घर तर बघाल तर काय विचारलं वन प्लस टू आहे असं म्हणजे 1600 तिथे पण ज्या लोकांनी पाहिलंच नाही फक्त मुंबईने चार दुकानं एवढंच ऐकलं म्हणजे आई नाही पप्पा नाही पण आईनं खूप हे केलं की नाही असू देत म्हणून सांगत आणि आमच्या नातेवाईकांमध्ये असं एवढं छान परिस्थिती असलेलं कुठलं दुसरं मिळणार नाही आणि ते लोक खूप मागे लागले. ते लोक म्हणजे सासरेच खूप मागे लागले आणि पहिला आणि लास्ट आहे मला म्हणजे नंतर म्हणजे येणं बघणं वगैरे हा तो कधीच नाही आलं. त्यांनी कुठे लग्नामध्ये पाहिलं होतं आणि नुकतीच 11वी संपून 12वी हे गेलो पण 12वी मार्च घरामध्ये पुन्हा तो म्हणजे अलका कोबल झाल्या सासरला म्हणजे अलका कोबलच रोज रडणं रोज कुठलं सगळं सगळं सुरू होत म्हणजे असं वाटतं की मला आयुष्यात खूप वर्ष वाया गेली. मग 25 वर्षानंतर माझा परिचय25 वर्ष माझी भेट झाल्यानंतर जेव्हा मला यांनी आपल्या कथामांच्या चर्चा एक मैत्री झाली आमची खूप छान मैत्री आहे. सर्वांना मगाशी मी सांगतो तुम्हालाही मला सांगायला आवडेल की त्या नेहमी म्हणतात की जॉली मोरेमुळे आज मी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलोय असं त्या म्हणतात पण मी झोपलेलो जागा झालो तो फक्त सीमा पाठवली. बॉलिवूडकडे होते तर हे सांगा शब्द वापरला की तुम्ही दोघे एकमेकांना पूरक भेटलात. परवा एकाने मला शब्द काय म्हणजे खंडाळकर काहीतरी नाव आहे त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला कमेंट्स आमच्या दोघांबद्दल दिल्या की अमर शेखांची बायको तर नाव काय अमर शेख छान असं काहीतरी नाव मुस्लिम काहीतरी नाव तर म्हणे मला ती जोडी तुम्ही दिसते. अजून एकाने मला तुम्हीच मला वाटतं काहीतरी यांनी कमेंट केली की मला दादा कोणकी उषा चव्हाणची आठवण झाली. मी तर आपंडित ते या 25 वर्षाच्या गॅप नंतर आता ग्रॅज्युएट झाले. लास्ट इयर झाली माझी आता एक्झाम बीएची. त्याला शिक्षणाची गोडी किती झाली बाहेर नाही असं सगळ्या जबाबदाऱ्या आहेत अंगावरती पण आणि आता तर खूप घरामध्ये नकोच वाटत थांबायला कारण माझ्या मुलाच्या लग्नाला एकही नातेवाईक आला. अरे बापरे त्याच्यामुळे ते मला चालू झालं. मी तुम्हाला भेटते हो नक्की नाही आणि काही जरी झालं काही जरी झालं तुम्ही म्हणालात ना घर वापसी काही जरी झालं माझा जीव गेला तरी घर वापसी होणार नाही. नाही ती पण गेली नाही घरवापसी पण या पद्धतीचं एक मेंटल टॉर्चर असतं म्हणजे आता तिच्या वडिलांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल अरुण कोरेंचं नाव खूप लोकांनी ऐकलेलं आहे. फुलेशाहू आंबेडकरांचे विचार झाल्याचे म्हणणारे स्वतः ते आहेत आणि एवढंच नाही तर स्त्रीवादी म्हणून पण ते खूप मोठे हे आहेत म्हणजे सकाळचे संपादक कमी करायचे आता ते सकाळ प्रभातचे संपादक कमी करायचे खूप टी व्हीवर वगैरे लोकसत्ता वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे. अजूनही ते असतात त्या ह्याच्यामध्ये पण जेव्हा लग्न ठरलं आणि धर्मांतराची जेव्हा गोष्ट सुरू झाली म्हणजे लग्नाच्या आधी धर्मांतर झाले लग्न खूप नंतर झालं पण धर्मांतराच्या वेळेपासून तिला ज्या पद्धतीने घरामध्ये टॉर्चर झाला ओव्हरऑल अजूनही तिच्या लग्नानंतर त्यांचे फार काय चांगले संबंध झाले असं नाही. आणि तो एक मेंटल हे होतो मला त्रास होतो फार होतो म्हणजे ही गोष्ट मी नाकारू शकत नाही कारण मी तिचा प्रवास मी पाहिलेला
तिचा बघितलाय मी बऱ्याच जणांचे प्रवास असे बघितलेले आणि तिने स्वतः एक पीएचडीचा म्हणजे पीएचडी नाही तिचं एमएसडब्ल्यू करत असताना एक विषय होता तिचा रिसर्चचा की ती मराठा समाजामधल्या ज्या बायका आहेत त्यांचं नेमकं स्पेशली ज्या परित्यक्ता विधवा ह्यांचं नेमकं काय स्थान आहे घरामध्ये तर ती इंटरव्ह्यूला जायची अशी खूप घरं तिने इंटरव्ह्यू मध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये तिला एका ठिकाणी असं जाण म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाणवलं ते पण ती एक दोन प्रसंग मला जेव्हा सांगते तेव्हा ती असं म्हटली की मी त्या बाईला जरी विचारत असली तरी सगळे पुरुष जे आहेत त्याचे कान लावून असायचे की काय सांगते हे वेगळं काही बोलत तर नाही ना म्हणजे किती लेवलला तुम्हाला असं सिक्युअर सिक्युअरच्या नावाखाली करा सिक्युरिटीच्या नावा श्रीमंताई तुम्ही मगाशी काय म्हणला घर वापसी काय काय म्हणला मगाशी त्यामुळं आता किती जरी मला मिश्रण करून चालू आहे बोलणं आई मला त्रास देते कधी कधी कारण ती परंपरा रूढी परंपरातलीच आहे आणि गेल्या 3 वर्षापासून मी देवधर्म पूजा हे सगळं सोडून दिलं मग तिनंही हळूहळू मग ती पूजा सोडली तिनं काही गोष्टी तिला पटतात पण अजून एवढं नाही हा आणि बाकी हे दोन मुलांमधला मोठा मुलगा आता त्याची बायको आली ती पूर्ण हिंदुत्ववादी हा तर तिनं मला आल्या ती यायच्या आताच मला माझं सगळं देव देविता पोती पुराण सगळं मला देवाऱ्या सकट मला विसर्जन करायचं होतं गेल्या वर्षीची गोष्ट 25 ऑक्टोबरला मग मी ते सगळं एका गोणीत भरलं आणि शिवाजी पार्कात जाऊन विसर्जन केलं त्या दिवशी दसरा होता त्या दिवशी खरं तर दीक्षा होती माझी पण दीक्षाभूमी बंद असल्यामुळे ते सोळा हा तर म्हटलं की ठीक आहे मग दादा मला म्हणाले की काय करायचं मी त्या दिवशी मग म्हटलं दादा आपण त्या दिवशी निदान हे सगळं विसर्जित तरी करूया लग्न होतं 22 मार्चला पण लॉकडाऊन त्याच दिवशी सुरू झालं गेलं त्यामुळं मग ते लग्न पोस्टपोन झालं पोस्टपोन झालं म्हणजे कधी करायचं हे पण निश्चित होईना कारण वाढत गेला कोरोना मग नंतर नोव्हेंबरमध्ये ठरलं पण माझ्या सारखं डोक्यात तेच यायचं काय करायचं म्हटलं आता दीक्षा घेतली तर लग्न होणार आहे सगळं त्या वैदिक पद्धतीने तर म्हटलं मी दादांना खूप प्रश्न विचारले दादानेही विचार केला अजिंक्यच्या लग्नाचा विचार सांगते तुम्हाला मी माझ्या डोक्यात बारीक बारीक प्रश्न यायला लागले मी म्हटलं काय करू कारण जर ऑक्टोबरमध्ये माझी दीक्षा झाली तर नोव्हेंबरमध्ये मी कशी बसू त्या ज्या जी वैदिक परंपरेला मला मानायचंच नाही मी लात मारते आता त्याला तर मी तिथे बसू कसं दादा म्हणाले बापरे तू किती विचार करतेस म्हटलं बरोबर आहे लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील मग दादा मला म्हणाले मग आम्ही अनेक जणांना भेटलो तुमच्यासारख्या विचारवंतांना तिथे वरळी तुम्हाला माहितच आहे गवई सर आमचे तायडे मम्मा बऱ्याच जणांना भेटलो की सर आता काय करायचं असं डोक्यात प्रश्न आहे तर मला गवई सर सुद्धा म्हणाले की आता तू विसर्जन वगैरे सगळं हे केलेलं आहेस अजून तुझी दीक्षाचं सोहळा राहिलेला आहे तो होईल पण तू असं डोक्यात आणू नकोस तू जेव्हा ते सगळं विसर्जित केलंस तेव्हाच तू धम्मत आलीस आणि असं मीही समजले ठीक आहे आता एक ते औपचारिकता म्हणून तू सोळा राहिला एक सर्टिफिकेट मला पाहिजे म्हणून पण मी जर धम्माच्या आचरणाप्रमाणे मी वागतीये मी त्या ट्रॅकवर चालले म्हणजे मी बुद्धिस्ट झाले त्याला काय मला सगळं दीक्षा घेणं वगैरे हे घ्यायचंच आहे ते फॉर्मॅलिटी आहे तर मग दादानं हे बोलली मी आणि मग ते सगळं विसर्जन वगैरे केल्यानंतर लग्नाला काही दिवस बाकी होते 15-20 दिवस आणि आम्ही सगळ्यांना फोन करून कळवलं पत्रिका तर आधी वाटल्या होत्या आणि फक्त आता फोन करून सांगायचं होतं की ही तारीख हे झाली म्हणून मग सगळ्यांना फोन करून सांगितलं गावाला जेव्हा फोन केलं गेले सगळ्यांना मी मिस्टरांना म्हटलं तुम्ही अर्ध्या जणांना फोन करा मी अर्ध्या जणांना करतो कारण माझं मुंबईमध्ये नातेवाईकांपेक्षा आता ह्या कार्यक्रमाच्या संपर्कामुळे एवढा जनसंपर्क वाढलेला आहे की नातेवाईक एवढे असतील पण हा जनसंपर्क एवढा वाढला ना की अक्षरशः एवढं त्या वेळेत लग्न होऊन सुद्धा आपली 300 माणसं होती 300 ते 400 माणसं आपल्याकडून त्यांची मोजकीच माणसं होती 550 ते लोक जुन्नरकडचे आहेत पुण्याचे आणि मग मी फोन केले काही जणांना मग माझ्याशी कोण एवढं काही बोललं नाही म्हणजे मी माझ्या माहेरच्या आजीच्या आईच्या माहेरी फोन केला मामा वगैरे सगळे ह्यांना फोन केला मामीला वगैरे मावशांना फोन केला आणि मग रमेशनी तिकडे सगळं सासरवाडीच्या लोकांना सगळ्यांना रमेशनी फोन केले उदगिरी म्हणून गाव आहे मलकापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुक्यात डोंगरावर उदगिरी गाव
आणि मूळता ते स्थान आहे ते काळुबाईची ती बहीण म्हणून संबोधली जाते काळंबा देवी. अच्छा. आणि तिला पूर्ण कर्नाटक जिल्हा कोल्हापूर जिल्हा इथून एवढे भक्तगण येतात आणि सगळं अंधश्रद्धा आणि खूप बेकार आहे तिथे. मी बऱ्याचदा गेले यात्रेला वगैरे बघितले तिथली परिस्थिती. आणि मग रमेशने जसं फोन करायला सुरुवात केली तसे लोकांचे इतके विचित्र उत्तरं यायला लागली. नाही आम्हाला यायचंच नाही, तुझ्या बायकोनी धर्मच बदललाय. हा मग त्यांना काही कळायला मार्गच लागे ना माझ्या मिस्टरांना, त्यांना काही समजेच ना. कारण त्यांचं काय झालं, त्यांच्याकडे छोटा असा फोन येतो हाय हॅलो करायचा, त्यांना हे अँड्रॉइड मोबाईलचं काहीच काहीच नाही माहिती त्यांना आणि तो वापरत पण नाही, त्यामुळे त्यांना हे काही माहीतच नाही आहे. मग ते मला विचारायला लागले ते असे काय बोलायला लागलेत. म्हटलं मी सांगते तुम्हाला समजावून, कारण तो सगळा माहोल होता तो लग्नाचा सगळा होता आणि त्यात मला ते एवढं हे झालं. म्हटलं तर काय करू काय, मग त्यांना सांगितलं समजावून, त्यांना सांगितलं, आईला सांगितलं, आईनं खूप टेन्शन घेतलं. आजही आई बोलते कधी कधी, फार बोलते, विचारा दादांना खूप बोलते. काय काय बोलायला लागले की मग मी शांत राहत, दादा मला म्हणतात तू शांत राहा किती जरी काय खूप कंट्रोल करते मी. आणि मग आई वयस्कर आहे आता 65 वर्षाची आहे, 65-67. आणि मग ते सगळं चालू झालं. मिस्टरांना सरळ सरळ तोंडावर सांगितलं गेलं की आम्ही येणार नाही आणि तुम्हाला आम्ही वाईट टाकलेलं आहे जे तुम्ही बोललात ना सेम तसंच. आणि नंतर मग मी म्हटलं, आता रमेशला म्हटलं हे एकदा मला वेळ मिळाला की म्हटलं मी तुम्हाला काय सगळ्यांनाच घरात बसून मी सगळं सांगेन. तोपर्यंत मुलांना माहीत झालं होतं, मुलांच्या हातात मोबाईल आहेत. आणि जसं मी शिवाजी पार्कात ते विसर्जन केलं तसं लोकांनी व्हिडिओ इतके युट्यूबला टाकले. आम्हाला माहित नाही आता कुठले कुठले व्हिडिओ, तुम्ही नाव सर्च केले तर ते व्हिडिओ येतात ना, ते आपण नाही बनवलेत सर, दुसऱ्यांनी बनवलेत ते व्हिडिओ. आम्ही राजरत्न आंबेडकरांचा आम्हाला फोन आला, दादाला फोन आला. हा आम्ही कुठे होतो तेव्हा फोन आला, आम्ही कुठल्या तरी प्रवासात कुठेतरी चाललो होतो आम्ही आणि गाडी साईडला लावली आणि दादा बोलले राजरत्न आंबेडकरांशी की मग त्याने सांगितलं की मग माझ्याविषयी विचारलं तर म्हणे तुम्हाला भेटायचंय आम्हाला. तर म्हणलं ठीक आहे, मग आम्ही बदलापूरला गेलो. ते त्यांनीच टाकली आहे, त्यांनीच टाकली. त्यांनी त्यावेळेला फेसबुक लाईव्ह केलं, ऍट अ टाइम लाखोच्या वर लोक होती. कारण त्या माणसाचं खूप इंटरनॅशनल काम आहे त्यांचं प्रचंड. आणि मग नंतर त्यांनी युट्यूबला ते टाकल्यानंतर जसं मग त्या मुलांना पण माहीत झालं, मग त्या माझ्या सुनेला पण माहीत झालं, सगळ्यांना माहीत झालं. हा आणि छोटा मात्र मुलगा आहे तो जसं माझ्यामध्ये परिवर्तन झालं आणि मी ज्या धम्माच्या वाटेवर आले तर सगळं श्रेय मी या समोर बसलेल्या माणसाला देते की पहिला बुद्ध मला या माणसात दिसला. खरंच आहे. आणि त्यांनी घरात येऊन रिहर्सल करताना किंवा काय मग घरातल्या सगळ्या वातावरण म्हणजे 2016ची गोष्ट वगैरे, मग त्या मुलांवर माझ्या दिरांची दोन मुलं आहेत, सख्या दिरांची आणि माझा छोटा मुलगा, तो छोटा मुलगा पूर्ण नास्तिक झाला. पूर्ण म्हणजे पूर्णच, म्हणजे आता दीक्षा जी होईल ना तर माझ्यासोबत तो मुलगा असणार आहे माझा, त्याची होईल. काल होता पूर्ण दिवस आमच्यासोबत. हो हो. आणि मग सुनबाई आली दुसऱ्या दिवशी, सुनेने मला प्रश्न केला दुसऱ्याच दिवशी. 1+2 आहे, पहिल्या मजल्यावर बेडरूम आहे, मोठा हॉल आहे वरती आणि साईडला बेडरूम आहे. तर मग मला फरक विचारलं तिने की मम्मी मी देवारा आणू का, तिला माहिती होतं मी विसर्जन केलं. तर म्हटलं योगिता मी हे सगळंच ऑक्टोबरमध्येच आता म्हटलं सगळं विसर्जित केलेलं आहे आणि आता एकदा ह्या हा उमरा ओलांडून ते देव गेलेले आहेत, मला परत ह्या घरात देवारा आणायचा आहे, कुठलाच देव नाही आणायचा. हा तर मी म्हटलं की तुला मी काय म्हणत नाहीये, तू पूजा कर मनामध्ये म्हणजे उपास कर वगैरे, तुला मी जबरदस्ती करणार नाही करणार, पण देवारा नाही आणायचा. तेवढं मात्र तिला अट घातली. नाही मग मी बेडरूम मध्ये ठेवेन ना, म्हटलं नाही आलाच ना म्हणजे शेवटी देवाला, तू बेडरूम मध्ये ठेवलास काय, देवाला काही मग महिलांचे किंवा कोण जे ह्या वाटेवर आल्यात धम्माच्या किंवा आता घेणार आहेत तर मग ते करता करता जर असं टॉर्चरिंग व्हायला लागलं आपल्याच लोकांकडनं मग समाजातून एकदम त्याला बाजूला काढलं गेलं तेव्हा माणूस जे एकदम हा त्यावेळेला माणसाचं माइंड म्हणजे डोक्यात सगळे विचार कागोळ वाचतं आणि मग त्यावेळेला जर माणूस हा बस आणि मग पटकन कधी कधी त्याच्या मनात परत परिवर्तन होऊ शकतं की मी हे काय करते, मला माझी माणसं विचारतील किंवा मला मग मी कुठे जाईन, मग माझं काय होईल, हे जे सगळे विचार करून माणूस हा नाही त्यांनी वापरला होता वापरला ना
मी येतोय मुद्द्याकडे मुद्द्याकडे मी येतोय फक्त एकच मिनिट थांबा. त्याने काय सांगितलं मॅडमनी की असं होऊ शकतं एखादा तुमचा मुद्दा पूर्ण झाला की सांगा मला बोलायचं आहे. पण मी आता बोलताना त्याला म्हणाले की असं होतंय हे चालू आहे माझ्यावरती हे सगळे अटॅक आता चालू आहे. माझा सख्खा सावत्र भाऊ मला म्हणाले दादानी माहितीये तिला कराडमध्ये येऊ दे फक्त पाय ठेवू दे तिचे हात पाय तोडणार आहे म्हणून आजही बोललाय तो माझा भाऊ तो कराडमध्ये आहे हा बोललाय. पण मी कराडमध्ये दादा म्हणाले तुला चल कराडमध्ये मी घेऊन जातो. आज कराडमध्ये इतका जनसंपर्क आहे कराडच्या टाउन हॉलला कार्यक्रम करायचा आणि त्याला बोलवायचं फोन करून सांगतो की आमच्या संभाजी ब्रिगेडचे सगळे माणसं घेऊन आणि प्रेमाने हा प्रेमाने हो प्रेमाने आपल्याला भांडायचं नाही आम्हाला तुमच्या भावाशी भांडायचं नाही आम्ही त्यांनाही बौद्ध करू. आणि मग तुम्ही तर पाहिजेच सरेंडर पर्सन. आणि मग तेव्हा मग ही सगळं आता मला तो त्रास झालाय मला प्रश्नच नाही. पण त्या त्रासापेक्षाही मला कितीतरी पटीनं खूप मोठं समाधान आहे. आणि मी जे आता दादा मला सांगतायत ना शांत राहा मी खरंच ते म्हणजे बुद्धाने दिलेला शांतीचा अहिंसेचा मार्ग आहे तो. आणि मग मी त्या वाटेवर चालताना मी तशी कशी वागू शकतो हा विचार करून मी खूप स्वतःला कंट्रोल करते. कारण आधी मी खूप रागीट होते माझ्या अजिबात क्रोधाला जराही संयमच नव्हता. हा पण हल्ली जेव्हा या 2 वर्षापासून माझ्यात खूप बदल झाला कारण दादानी माझी चिडचिड खूप बघितली एवढं सगळं मी खूप चिडायचे. आता मला आठवण करून देतात कुठे गेले तुझं चिडणं एवढं. आणि खरंच आहे ते बुद्ध धम्म मी गेल्या लॉकडाऊन मध्ये वाचला म्हणजे एकदा वाचून नाही कळणार आहे. आणि मग मी हा आता विचार केला आता बोलल्यास मॅडम तसं की अनेक जणांच्या मनात हे येत असेल की चला आता जाऊया घर वापसीला परत. पण काही जरी झालं आणि म्हणून मला तुमच्याशी शेअर करायचे 2 शब्द. एक घरवापसी शब्द शेअर करायचा आहे आणि दुसरा शब्द नास्तिक. म्हणजे ब्राह्मणी कटकारस्थानाचं काय आहे हे फार मार्गाने बघायला लागतं आणि ते बघणं हे महान कार्य करू शकतात डॉक्टर आ साळुंके सर. आणि त्यांच्याशी मी जे काय नॉलेज शेअर केलं आणि माझं स्वतःच काय नॉलेज आहे याच्यामध्ये ते मी तुमच्याशी आता शेअर करतोय. तर पहिला शब्द मी घरवापसीकडे येतो. आता त्यांनी वापरला आणि तुम्ही वापरला त्याचा घरवापसीचा अर्थ तुमचा तो अर्थ एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे एका शब्दाच्या अनेक अर्थ असतो. आम्ही जो चळवळीमध्ये वापरतोय घरवापसी अर्थ तो वेगळ्या अर्थाने वापरतोय. आमचा मगाशी विषय झाला आम्ही जो घरवापसी म्हणतोय आम्ही घरवापसी एकच मिनिट. तर त्या शब्दाचा दुसरा अर्थ मला हा सांगायचा आहे की आम्ही जेव्हा आम्हाला काय कुठला अभिप्रेत आहे एका शब्दाच्या अनेक अर्थ असतात. तुम्ही शब्द मांडला तो काही चुकीचा नाही बरोबर तुम्ही दोघींनी मांडला तो. पण आम्हाला तो अर्थ अभिप्रेत आहे. आम्ही जेव्हा जनतेला सांगतोय आम जनतेला सांगतोय की घर वापसी म्हणजे काय आहे की मनुवादी ब्राह्मणाने भारतात येऊन आपला बुद्ध धर्म नष्ट केला आहे आणि आपला मूळ धर्म काय होता तर बुद्ध धर्म. तर आम्हाला परत बुद्ध धर्माकडे जायचं आहे. आम्ही तुम्हाला बुद्ध धर्म सांगत नाही आम्हाला घर वापसी करायचं आहे. हा तर तो शब्द मला सांगायचे म्हणतात ना ते डॉक्टर आ साळुंके सर आहेत. आणि सांगतो ना तर त्यांच्याकडनं ह्या गोष्टी बऱ्याच शिकण्यासारख्या असतात. तर घरवापसीचं हे मी माझं स्वतःच हे सांगितलं कारण मी ऑडिटिंग पण च्या पद्धतीने करतो इन्स्पेक्टरच्या ह्याच्या पद्धतीने पण अभ्यास करत असतो नेहमी चिंतन म्हणून चालत असतं. तर त्याच्यात हा भाग मी तुम्हाला सांगितलं. हा हा आणि ते नाशिक या शब्दावर येतो. तर ते माझं नाही नॉलेज ते मी साळुंके सरांचं नॉलेज सांगतोय की साळुंके सरांनी स्पष्टीकरण केलंय. आपण जे म्हणतो नास्तिक बाबा मी नास्तिक नाही पण मूळ नास्तिक शब्दाचा अर्थ काय होतो न अस्ति बरोबर. न अस्ति म्हणजे या जगामध्ये असत नाही असं बरोबर. ज्या ह्या जगात अस्तित्वच नाहीये त्या गोष्टी मग अस्तित्वात काय नाहीये देवी देवता अस्तित्वात नाहीये. हा मग तुम्ही देवी देवताला मानत असाल तर तुम्ही आस्तिक कसे तुम्ही नास्तिक आहात आम्ही नास्तिक नाही आहोत. मग आस्तिक हा शब्द कोणासाठी आमच्यासाठी लागू होतो की आम्ही देवाला मानत नाहीये आम्ही असणाऱ्या लोकांना मानतो असणारे बुद्ध खरे नास्तिक आम्ही आहोत. खरे नास्तिक तुम्ही आहात की तुम्ही भवानी देवीला मानता तुम्ही लक्ष्मीला मानता नाही अस्तित्वात.
तर हे जे नॉलेज आहे साळुंके सरांच्याकडनं शिकण्यासारखं आणि येणाऱ्या हजारो वर्ष शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यांच्याकडनं, हजारो वर्षासाठी त्यांनी ज्ञानामृत दिलेलं आहे. तर त्यांच्यावरनं मी एक पत्र लिहिलेलं, पत्र दाखवतो मी तुम्हाला, अतिशय जबरदस्त पत्र मी स्वतः सरांना. पण ते शक्यतो भेटत नाही, ते भेटत नाही त्यांच्या हस्ते झाले होते. माझ्या बाजूला मी खूप प्रेमात आहे हे पत्र द्या सगळ्यांना, ह्यांना पण जमा. आणि मग ते शब्दांचे अर्थ कसे ट्विस्ट होतात कळलं ना, मग आपण नास्तिक काय म्हणायला लागलो की आपण उलट त्यांचा शब्द वापरतोय. खरे नास्तिक ते आहे, आपण आस्तिक आहोत. आम्ही राजेश्वर महाराजांना मानतो, ब्राह्मण मानतो का, शिवाजी महाराजांना मानतो का, नाही. मग असणाऱ्या जिजामातेला मानतो का, नाही. असणाऱ्या लोकांना तुम्ही मानत नाही, आम्ही असणाऱ्या लोकांना मानतो. आम्ही आस्तिक आहोत, तुम्ही नास्तिक आहात, हे आता आपल्याला मीटिंग मध्ये सांगायचं. नास्तिकतेचे मेरू म्हणजे तुम्ही आहात. मी त्याला मी स्वतः त्याला म्हटलं होतं की सर मला यायचं आहे, ऍक्च्युली सर माझे फॅन त्या गाण्यापासून. पण म्हटलं सर तुमचे विचार आणि तुमचं ते बहुजन संघटनेमध्ये नियोजन केलं होतं, ती क्लिप पाहिली संपूर्ण एक तासाची जवळजवळ आहे. म्हटलं सर आता मी तुमचा फॅन आहे आणि मला ताबडतोब निघावं लागेल तुम्हाला भेटायला. तर मी निघून आलो ते मला फक्त घेण्यास आले. तर तुम्हाला सकाळी खूप छान मिळालं मला. शिवभक्त जे आहेत, शिवप्रेमी जे आहेत, ते काय ते काय घोषणा करतात, थोडस लांब सांगतो. ते म्हणतात जय भवानी जय शिवाजी. हो, बाळासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट त्याच्यावर आहे. अरे जय भवानी जय शिवाजी म्हणतात तुम्ही, ते आमचंच आहे, ते माझं आहे. बाळासाहेब ते माझं आहे. ते असं आहे की माझ्या आजाने म्हणजे माझ्या बाबासाहेबांनी 14 वेळेला जय भवानी जय शिवाजीची घोषणा केली. त्याच्यानंतर ते बंद झाले तर त्याच्यावर मांगडीत कमी पडत नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे. सकाळी यांच्यावर मला खूप छान वाटलं. त्याचा आता मी सांगतो, अहमदनगरला मला कार्यक्रम होता, मला शिवजयंतीचा शाळेच्या ग्राउंडवर शिवजयंतीचा. आणि ते कुठे होता, नगरला ते कांड झाला होता पहा, त्या कोपरच्या तिथे कोपर्डी पासून 1.5 किलोमीटर अंतर म्हणजे एकदम सगळे. आणि आम्हाला जायला जे आले होते बोलवलं सकाळी 2-3 बोलवून झाल्या होत्या, ते सगळे असे मस्त शिवाजी महाराजांची गाडी हलका वगैरे आवडलं आणि मस्त सगळे शिवाजी महाराज सगळे मला खटकत होते काय आहे दाढी वाढून शिवाजी महाराज काय काय हा शो आहे का मॉडेल आहे काय आहे कशाला आपल्या काय संबंधच नाही. तर पण तो आमच्याशी गप्पा मारतो ना, मी आम्ही शिवभक्त आहोत, आमच्या गावात एवढे शिवभक्त आहेत. आम्ही कसे शिवभक्त आहोत, अरे कसलं भक्त काय भक्त, तुला देव आहे का शिवाजी, काय केलंय दिवसभर ऐकून घेतली मॅडम संध्याकाळी आहे गोपा घे पब्लिक मध्ये. म्हणलं आनंद आहे की आता तुमच्या गावात आम्हाला कार्यक्रम होण्याची संधी मिळाली, तुम्ही दिली, तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि तुम्ही आमची जी व्यवस्था केली सकाळी आम्हाला स्टेशनला घ्यायला शिवभक्त पाठवले होते त्यांच्यासाठी जरा जोरदार आहे लोक. पण मी त्यांना खास करून असं सांगतो की मला या देशामध्ये जर कशी वाट लागली असेल, देशाची सत्यानं जर झालं असेल, त्या भक्तांमुळे झालेल्या काय रे काय काय रे आम्ही घाबरतच नाही. म्हटलं मला जे अपेक्षित आहे शिवाजींचं भक्त राहण्यापेक्षा दाढी वाढून नामं लावण्यापेक्षा ते बसले तर समोर आणि त्यांनीच आमचे दिवसभर जेवण दे पाणी देते त्यांना काय माझी संध्याकाळी काय आहे. म्हटलं दाळ्या वाढवून नाम लावून शिवभक्त होता येत नाही आणि ते भक्त होऊच राहतात होत ना. मला शिवाजीच्या विचारांचं रक्त बना
सकाळी मला यांच्याकडून असं एक मिळालं की जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी म्हणण्यापेक्षा जय जिजाऊ जय शिवराय खूप छान आहे. त्या काळ 2006 मध्ये गाणं होत तुमचं आमचं नाटक आहे जय भवानी नाही जय जिजाऊ जय असं ते गाणं होत. ते गाणं खूप गाजलं बर हो गाजले ते गाण्याची मला ओळी आता आठवत नाही. ते गाणं खूप सुंदर होतं. ते आठवल्यानंतर तुम्हाला सांगतात ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं ना ते आम्ही लॉ कॉलेजमध्ये माझ्या मित्रांनी केलं होतं त्याच्या ठाण्याला त्याचं कॉलेज आहे तर त्यांनी हे असतं ना कॉलेजला कल्चरल प्रोग्राम साठी तर येतात बरेच जण आणि शिवाजी जयंतीला पण येतात आता करतात जनरली शिवाजी आणि सगळं तर मग ते आलेले तशाच त्याच ह्याच्यामध्ये सगळे भक्त म्हणून आले होते. तर आता आमचं लॉ कॉलेज पडतं ना तर आम्ही वेगळ्या अर्थाने हे म्हटलं शिवाजीने कुठले कायदे बनवले त्याच्या काळात कशा पद्धतीची राज्य व्यवस्था किंवा काय असं होतं ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर सांग एवढं तू शिवाजीला मानतो म्हणून खरंच नाही लिटरली त्याचं कारणच असं की त्यांच्यापर्यंत इंटेलेक्च्युअल पद्धतीने जाण्यात अर्थच नाही आहे. तुम्ही पहिले आता कल्चरल फॉर्म मध्ये जा आणि मग कदाचित कला कारण तो पहिले कल्चर स्वीकार त्यांनी पहिलं शिवाजीचं ते ड्रेपरी आणि सगळं त्याच्यात तो घुसतंय म्हणजे हे नमस्तंय असेल. मला असं वाटतं की तिथे आपल्याला हे करणं गरजेचं नाही. आम्ही आता याच्या पुढचा अजून जो की बौद्ध लोक मराठा समाजाची मुलं आहेत दाड्या वगैरे वाढवून असे फिरतात आता यांचं यांचं क्रॉसिंग आहे नशीब इथपर्यंत आता बरं वाटतंय की अजून बाबासाहेब आपल्याला फिरत नाही तुमचा निळा आमचा बाबा तू शिवाजी तुम्ही बाबासाहेब सगळं उचलता येईल ना काय मला आठवतंय LLM ला असताना मला एका विषयावर असंच बोलायचं होतं आमचे कल्चरल प्रोग्रामच्या त्याच्यामध्ये तर माझी स्टार्टिंग कारण तोपर्यंत मी बऱ्यापैकी चळवळीच्या नादी लागलेली होती त्याच्यामुळे मग मी जैविकभारूनच सुरुवात केली. आता माझ्या आधी काही जण पंजाबी झालेले होते काही मुस्लिम असं ते सगळं झालेलं होतं त्यामुळे त्यांनी वालेकुम सलाम वगैरे सगळं केलेलं होतं ना कुठलीही रिॲक्शन त्यांच्या ह्याला आलेली नाही कारण ते फॅक्ट आहे प्रस्थापित आहे मान्यता प्राप्त आहे. जेव्हा मी आले आणि मी जयभीम घातला सगळ्यांनी जय शिवाजी असं बॅक अगदी बॅकची जी मुलं होती त्यांनी खूप मोठ्या ह्याच्यामध्ये ते म्हणून तर मला ते खूप फील झालं की वाय दिस रिॲक्शन कम्स आफ्टर जयभीम ओनली म्हणजे तुम्ही सगळ्यांना इथे राहणारा मुस्लिम आहे तो वालेकुम सलाम करतोय सस्रिय काल म्हणतोय त्याला तुम्ही रिॲक्शन नाही दिली म्हणजे ह्या सगळ्यांना तुम्ही अगदी ख्रिश्चन जो हॅलो गुड मॉर्निंग म्हणतोय त्याला ऍक्सेप्टन्स दिला वाय नॉट मी. मग मी हा प्रश्न विचारला आणि लिगल ह्याच्यामध्ये मग माझ्या ह्याच्यामध्ये मी त्यांना बोलले दिस राईट अँड फ्रीडम हॅज बीन गिव्हन बाय कॉन्स्टिट्यूशन वगैरे वगैरे हे सगळं मांडलं आणि तुम्हालाही तो राईट आहे आणि आल्यापासून पण सकाळपासून झोप नाही मी तरी जराशी झोपली पण दादा दोघे जण आहेत त्यामुळे असं झालं की किती घ्यावं यांच्याकडून अशा सगळ्या आदरणीय व्यक्तिमत्वांबरोबर तेवढं कमीच आहे त्यामुळे हा एक पार्ट आहे आपला जो त्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अखंड भारतातील प्रत्येक नागरिकासाठी जे केलेलं आहे अमूल्य योगदान त्यांचं तर ते समाज म्हणजे कुठलाही समाज असू दे जात पात किंवा समाजाचा इथे प्रश्नच येत नाहीये त्याने संपूर्ण भारतीयांसाठी जे काही केलेलं आहे ते आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवतो मग त्याच्यामध्ये त्यांचे सगळे गुरु आले अगदी भगवान गौतम बुद्धांपासून ते अगदी क्रांतिवा ज्योतिबा फुलेंकर असं सगळ्यांना आपण त्या कार्यक्रमातून प्रेझेंट करतो आणि तो एक मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा आमचा एक हेतू असतो. अगदी साधी गोष्ट जरी आम्ही दादांच्या डोक्यातल्या कल्पना आहेत आणि आम्ही त्या साकार करतो स्टेजवर जसे अगदी तुम्ही महिला म्हणून सांगते
कारण मीही ते केले पूर्वी आणि आता मात्र 3 वर्ष झालं बंद केलं की वट सावली महिलांमध्ये. म्हणजे ते बघायला गेलं तर ती इतकी जबरदस्त अंधश्रद्धा आहे ती की आजच्या आपल्या महिलांना ते अजूनही कळत नाही. कित्येक त्या वडाची झाडं तोडली गेली यावेळेला, कारण जाऊ शकल्या नाही कोरोनामुळे. गेल्या वर्षी पण तेच झालं, यावर्षी पण ते झालं. वडाच्या फांद्या घरी आणून पुसतात, हे करतात. म्हणजे आम्ही मग हे सादर करतो स्टेजवर की आमच्याच ग्रुपमध्ये एक मुलगी आणि मुलगा दाखवतो आणि ते 2-4 मिनिटाचं ते नाट्यकृती सादर करतो की तिला ती नवरा रात्री मारतो दारू पिऊन ती तो बोलतो की मला चिकन मटन पाहिजे. ती बोलते तुम्ही दारूमध्ये पैसे घालत तर मी तुम्हाला एवढं कुठून आणून देऊ रोज रोज तुम्हाला नॉनव्हेज. आणि मग ती मारतो तिला ह्या कानावर. ती बोलते मी पिठल्या भाकरी केली आहे ना, मग तुम्हाला चिकन मच्छी पाहिजे. मग झोपडपट लागतो तिला. ती बोलते तुमचे बसला दारूच्या ह्याच्याबद्दल पण आणि मग ती झोपते तशी सकाळ दाखवली असं लाईट ओपन झाल्या. मग त्या दोघी जरी येतात ग्रुपमध्येच आमच्या मुली आहेत. अगं तू प्रज्ञा काय झोपलीस उठ आज काय माहिती का तुला आज वाटत असं ती पण उठते. ती पण विसरते सगळं रात्रीचं. जाते विंगेमध्ये ते फुलाचे थाळ्याकडे ठेवले असते. ते येतात घेऊन मग ते वडा तो जो नवरा आहे ना तो वडाची फांदी असते विंगे तो घेऊन असा येऊन उभा राहतो. मग या त्या वडाला फेऱ्या मारतात तिघी चौघी जण. आणि नंतर मग ती त्या वड्याच्या झाडाला नमस्कार करते. सगळ्याच जणी करतात त्या दोघी चौघी आणि म्हणतात की देवा वडा माझं काही चुकलं असतं तर माफ कर, पण जन्मोजन्मी काय 7 जन्मी मला हाच नवरा मिळून. मग ते वड्याचं झाड घेतलेली फांदी असतात तो असं वड्याची फांदी बाजूला बोलतो. बघितलं मंडळी रात्री मर मर मरणा समार खाल्लाय तरी पण अजूनही नाही नवरा पाहिजे. मग ती तो तिथे तिथेच उभा आहे आणि मग ती कोपऱ्यात जाते आणि मग तिला असं खूप लागले वगैरे अशी कळत असते. मग त्या बाकीच्या मैत्रिणीने काय झालं तुला प्रज्ञा तू असं अशी का दिसतेस नाही. म्हणे मी आता असं ठरवलंच मनाशी की आता हे झाली माझी शेवटची झाली. मी याच्यानंतर असं मनात ठेवेन आणि असा विचार करून मी त्या पद्धतीने मागेल. मी याच्यानंतर सत्यवानाच्या सावित्रीला पूजण्यापेक्षा मी ज्योतिबांच्या सावित्रीला पूजेन. ठीक आहे ना, 500 महिला असतील किंवा 100 असतील त्याच्यात 5 जरी परिवर्तित झाल्या तरी आम्ही जिंकलो. जिंकलो ना, 5 महिन्यांनी जरी ते बंद केलं तरी आम्ही जिंकलो. हा हे छोटे छोटे जे काही आहेत म्हणजे त्याच्यातून प्रबोधन प्रेक्षकांना होतं ते आम्ही खूप करतो. आणि महिला तर असतील तर मग मला आणखीन बरं वाटतं. कारण आता सध्या तर त्या पोलीसवाल्या महिला देखील कपडा सहित त्या वडाला तुम्ही डुटीवर आहात काय चालले. उलटा त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे तुम्ही घरामध्ये, त्यांची पूजा करा. 3 जानेवारीला त्यांची जयंती असते. कोणाला माहिती आहे सावित्रीबाई फुले? बरं ठीक आहे, मराठी बाईला माहिती असेल. अदर कास्टमध्ये ज्या मारवाडी गुजराती युपीएल त्याला तर कोण सावित्रीबाई फुले? म्हणजे ज्याच्यामुळे स्त्री शिकू शकली ती कुठल्याही जाती धर्माची असो ती तिलाच माहिती नाही आहे. म्हणजे शाळेतून हे शिकवलेलं आहे. आज प्रत्येक शाळांमध्ये सरस्वतीची मूर्ती आहे. सरस्वतीची मोठी मूर्ती ठेवतात. अहो सावित्रीबाई फुलेंचा फोटो सुद्धा आहे का तुमच्याकडे? हे बघा, आम्ही सावित्रीचं अंतर चालू होतं त्याच्यात आम्ही सावित्रीबाई आणि ज्योतिबा दाखवतो. म्हणजे असं आपण अगदी जिवंत दाखवतो की समोर अगदी गाणं बघता बघता इतिहास डोळ्यासमोर पापणी सुद्धा लपत नाही लोकांची. इतका सुंदर कार्यक्रम आहे. शाहू मंदिरला लागणारच आहे सरांच्याकडून. आम्ही आपण सगळेजण तोपर्यंत तो इथे करणार आहोत. म्हणजे तुम्हाला लाईव्ह बघायला गेल्या वर्षी होणार होता पण कोरोनामुळे ते राहिलं. त्याच्या गेल्या वर्षी पण राहिलं, हे वर्ष पण राहिलं असं झालं. तर असा हा एक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर दुसरा असा कार्यक्रम आहे आपला की हिंदी बॉलिवूड मराठी आणि हिंदी सगळं बॉलिवूड म्हणजे ओल्ड सॉन्ग पासून, कारण संगीताचे बादशाच आहेत जॉलीदार. कारण कुठलंही गाणं सांगा हिंदी अगदी जुन्या पिक्चर पासून ते आतापर्यंत. म्हणजे आताचं तर एवढं हे नसेल पण जुन्या पिक्चरमध्ये अगदी सगळी गाणी ती कशा पद्धतीने प्रेझेंट करावी. आणि मी तर मराठीच गायला आतापर्यंत पण हिंदी सुद्धा दादानी गाऊन घेतलं आणि त्याच पद्धतीने मी आपले सगळे वादक कलावंत आहेत. त्यांना दादा स्वतः संगीत संयोजक असल्यामुळे यांच्याकडून खूप काही म्हणजे आम्हाला शिकायला मिळते. दादांकडे आता 4-5 वर्षापासून मला 6-7 वर्ष झाली आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते आणि आम्ही खूप शिकायचे कारण माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. आणि आता नुकतंच आम्ही एक शाहू महाराजांचं पण गाणं केलं. बस 25 जूनला 23-24 जूनला 23 तारखेला मला वाटतं राहुल दादांनी फोन केला ज्वाली दादा आणि असंच एक
शाहू महाराजांवरती गाणं लिहिलंय मी, तर ते तुम्ही दोघेच गा.